श्री ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय महारुद्र हनुमान की जय 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 रघुवीर समर्थ जय श्रीराम जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत सहभागी असलेल्या सर्व साधकांना आमचा नमस्कार या उपक्रमाअंतर्गत श्री महाराजांनी श्री दादांकडून सहा पुष्प आतापर्यंत गुंफून घेतली आजच्या या भागामध्ये नामसाधना भगवंत प्राप्ती हा पहिला भाग नामस्मरण भगवंत प्राप्तीचे सर्वश्रेष्ठ साधन हा दुसरा भाग आणि तिसरा या नामस्मरणाची फलश्रुती या तीनही भागातून मांडलेल्या विचारांवर साधकांनी ज्या काही शंका ज्या काही प्रश्न उपस्थित केले त्या शंकांचं निरसन आज विनीतदादा या भागामार्फत आपल्याशी करणार आहेत तर भागाला सुरुवात करण्यापूर्वी तुमचं स्वागत आहे विनय दादा जय आज जेव्हा आपण हे तीनही भाग प्रसारित केल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या उत्तम उत्तम प्रतिक्रियाही आपल्याला की त्यांना कसं साधन त्यांच्या रोजच्या आचरणात विचारात कृतीमध्ये किती चांगले बदल होत आहेत तर हा सर्व दूर पसरलेले हे सगळे जे भाग आहेत त्यातनं काही शंका काही लोकांच्या प्रश्न पडलेत लोकांना आणि ते आपण आज आता या भागातनं त्यांचं निरसन करणं भागाचा आपला उद्देश असतो तो आहे, तो आहे। तर आपण हे तीन भागात करू पहिला एक भाग नामस्मरणावर जे प्रश्न आले त्याच्याकडे आधी वळूया आपण नंतर अनुग्रहाविषयी काही लोकांच्या मनामध्ये शंका आहेत ते बघू आणि नंतर आचरण वृत्ती या भागाकडे वळूया ठीक तर सुरुवात करूया पहिला आहे नामस्मरणाचा जो भाग आहे त्यामध्ये मानस पूजा आणि ध्यान हे सगळं करत असताना जो आपला तेरा माळा आत्मशुद्धी मध्ये तुम्ही पहिल्या ह्याच्यात सांगितलं होतं की सुरुवात आपण कशी करायची तर हे करता करता लोकांचं म्हणणं असं आहे की आमचं जपसंख्येकडे लक्ष राहत नाही आणि तो जो क्रम आहे तो अजूनही आम्हाला जमत नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर ह्याच्यावर आता आपण कसं काय त्यांना उत्तर देतोय म्हणजे कशा पद्धतीने त्यांना आता ह्याच्यामध्ये मार्गक्रमणा केली पाहिजे जय श्रीराम जयाचा जनी जन्मनामार्थ जयाने सदा वासनामात केला जयाचा मुखी सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या सद्गुरुनाथ महाराज की जय 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 रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जय श्रीराम सगळ्यांना नमस्कार आपण रोज तेरा माळा आत्मशुद्धीसाठी हा उपक्रम हाती घेतलेला आहे महाराजांच्या प्रेरणेनी वसुबारसेपासून आपण त्याची सुरुवात केलेली आहे आणि जवळपास सहा ते सात भाग आणि महाराजांचं तत्वज्ञान आपण उलगडून नेण्याचा प्रयत्न करत आहोत आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल की आपण एक भाग हा नामसाधनेवर करतो आणि एक भाग हा आपण आचरणावर करतो म्हणजे महाराजांनी जे सांगितलेलं आहे की नामस्मरण त्याने काय साधायचंय तर शुद्ध अंतकरण और आणि त्याचं प्रकटीकरण आपलं आचरणामध्ये व्हायला पाहिजे आणि ह्या तिन्हीवर आपल्याला परमार्थाची इमारत उभी करायची आहे त्यामुळे आपण एक भाग हा नामसाधनेवर करतोय आणि एक भाग हा आचरण शुद्धीवर करतोय मला इथे सांगायला आवडेल की अनेकांना या उपक्रमामधून खूप काही महाराज देत आहेत आणि लोकांना खूप काय काय मिळत आहे ही केवळ महाराजांची कृपा आहे आणि एक गोष्ट मी इथे नमूद करू इच्छितो की ही आत्म्याची शुद्धी नाही आपली स्वतःची आत्मशुद्धी आत्मशुद्धी म्हणजे अंतकरणाची शुद्धी आहे अंतक आत्मा हा शुद्धच आहे पण महाराज म्हणतात तस आपल्या आत्मस्वरूपा जी आवरण उत्पन्न झालेली आहेत ना विषय विकार किंवा अनेक गोष्टींची अशुद्ध गोष्टींची हा तर ती आवरण आपल्याला हळूहळू म्हणजे नामाच्या सहाय्याने ती गळून पडतात आणि त्याची शुद्धी आहे आता आपण अगदी पहिल्यांदा जो भाग केलेला होता की नामसाधनेतून ध्यान कसं साधावं हो। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला कमीत कमी पंचेचाळीस मिनिटं ते पन्नास मिनटं हा वेळ आपल्याला ह्याच्यासाठी द्यायचा आहे आता कुठेतरी लोकांच्या मनामध्ये असा भाव उत्पन्न होतोय की मग आम्ही ध्यान वेगळं करायचंय का जप वेगळा करायचंय का मानस पूजा वेगळी करायची आहे का तर किंवा आम्हाला एकत्रितपणे हे करता येत नाहीये तर तेव्हा आपण ह्या विषयावर चिंतन केलेलं होतं की आपण नामस्मरण करतोय ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये अंतर्भूत आहेत त्यामुळे जेव्हा आपण नामस्मरण करतोय आपण नाम घेण्यासाठी बसलेलो आहोत तेव्हा पहिली पंधरा ते वीस मिनिटं आपल्या मनातील सर्व विचार वाहून आपल्याला द्यायचे आहेत मग आपण जेव्हा आपल्या मानस मानसपूजा करतोय किंवा सद्गुरूंची मानसपूजा करतोय तर एकीकडे मनातल्या मनात, मनात किंवा अंतर्गत पातळीवर नाम हे चालूच आहे म्हणजे ज्या दैवताचा तुम्ही जप करत असाल तो एकीकडे चालूच ठेवायचा आहे आणि सगळ्यात पहिली गोष्ट यात कुठलं करते पणच नाहीये ती सहज घडणारी गोष्ट आहे बरोबर म्हणजे ज्याला आपण आजपाजप म्हणतो सहज घडतं कि मनातल्या मनात श्रीराम जयराम जय जयराम किंवा ओम नम शिवाय किंवा दत्त महाराजांचा तुम्ही जप करत असाल ज्या कुठल्या सद्गुरूंचा जप करत असाल तो मनातल्या मनात चालूच आहे वेगळा करायचा नाहीये आणि तो करत असताना एकीकडे मानस पूजा करायची आता ही जी प्रोसेस आहे आता मानस पूजा करताना सुद्धा त्याचं करते पण आपल्याकडे घ्यायचं नाहीये नाहीतर त्याचं परत करते पण आपल्याकडे कस आपण जी मानस पूजा आपल्या डोळ्यासमोर दिसतीये आपल्याला घडतीये सूक्ष्मामध्ये बरोबर ती तुम्हीच त्रयस्थ दृष्टीने पहा साक्षी भावानी साक्षी भावानी म्हणजे आपण समजा उपास्य उपास्यदैवताला स्नान घालत असू तर असं तुम्ही डोळ्यासमोर आणा की अक्षरशः धबधबा वाहतोय पाण्याचा आपल्या मूर्तीवर किंवा दुधाचा अभिषेक असा होतोय तो, तो तुम्ही, तुम्ही पहा मग देवाला काय हवंय तुमच्याकडनं चंदन लावून हवंय का आत्तर लावून हवंय का हे सगळं साक्षी भावानी करा म्हणजे त्यात सुद्धा करते पण आणू ना किंवा सद्गुरूंची सुद्धा मानस पूजा करत असताना असा भाव मनामध्ये आणा की जणू काही प्रत्यक्ष सद्गुरु समोर बसलेले आहेत आणि आपण त्यांच्या चरणाशी बसून ते सगळं करतोय तर एक गोष्ट मला सगळ्यांना सांगावीशी वाट वाटतेय की जे काही समोर येत आहे ना ते तुम्ही बघत राहा फक्त घाबरून जाऊ नका की बापरे मला आज अमुक अमुक दिसलं लोक मला विचारतायत की दादा याचा अर्थ काय आहे की आम्हाला मानस पूजेमध्ये अमुक अमुक गोष्ट दिसली आहे तर त्या अर्थाच्या मागे जाऊ नका आपल्याला नाही अर्थ कळला एखाद्या गोष्टीचा तरी चालेल गरज नाहीये मानसपूजेमध्ये सद्गुरु तुम्हाला काय दाखवतील त्याचा अर्थ मला लगेच कळला पाहिजे गरज नाहीये या गोष्टीची ती पण साक्षी भावाने बघण्याची गोष्ट आहे मानस पूजा तुम्ही नाही करत आहात सद्गुरु तुमच्याकडनं करून घेत आहेत त्याच्यामुळे समजा महाराजांच्या समाधीवर एखादा नाग वेटोळ घालून बसलेला दिसला आहे एखाद्याला मानस पूजेत तर नमस्कार करा त्याला की आज दर्शन झालेलं आहे उद्या कदाचित दिसणार नाही किंवा प्रत्येक वेळेला मानस पूजेमध्ये तो तिथेच तुम्हाला दिसेल काही दिसू शकतं महाराज तुम्हाला काही दाखवू शकतात तुमचे सद्गुरू तुम्हाला काहीही दाखवू शकतात तर ती मानस पूजा सुद्धा साक्षी भावानी पहा त्याच्यामध्ये का हे असं का दिसलं त्याचं कारण काय आहे त्याच्या मागे काय महाराजांना मला दाखवायचंय किंवा सद्गुरूंना काय दाखवायचंय ह्याचा विचार करायची आवश्यकता नाही जे दिसतं ते सूक्ष्मामध्ये बघायचं आणि मोकळं व्हायचं त्याचा अर्थ तुम्हाला कळेल काही वेळेला त्याचा अर्थ समोर येणार पण त्यामुळे हे एकीकडे नामस्मरण आपलं चालूच आहे मानसपूजा सुद्धा चालू आहे पुढचा जो विषय येतो की मानसपूजा झाल्यानंतर जो ध्यानाचा विषय आहे तर तिथे कुठेतरी लोकांना असं हे होतंय की आमचं ध्यान लागलंय समजा छान लागलेलं ला आहे डोळे मिटलेले आहेत आणि आता आमची माळ थांबली आहे किंवा आमचा काउंटर थांबलेला आहे आता बरेच जण काउंटरवर जप करतायत आपण आधी पण सांगितलंय की तुम्ही माळेवर करा शक्यतो पण ठीक आहे आता हा ज्याचा त्याचा विषय पण तुम्ही ते थांबलंय तुमचं माळ थांबलीये आणि तुम्ही फक्त ध्याना आत। आता ध्यानाच्या अवस्थेमध्ये आहात आता माळ थांबलीये हा परत टेक्निकल भाग होतो मनातल्या मनात, मनात सद्गुरूंचा जप किंवा त्या दैवताचा जप किंवा श्रीराम जयराम जय जयराम हे चालूच आहे की परत त्याच्या पुढे जाऊन काही जणांचा असा अनुभव आहे की तो जपही थांबतोय किंवा ते नाम घेणंही थांबतंय आणि काहीच नाही अशी अवस्था येते तर ठीक आहे म्हणजे आहे ती सुद्धा भावना येणं म्हणजे शेवटी ते नाम निर्गुणच जात अशा तुम्हाला असं वाटतं की आता नामस्मरण होत नाहीये का तर तसं नाहीये ते मनाच्या अंतर्गत पातळीवर ते चालूच असत फक्त त्याची जाणीव तुमची क्षीण होते कारण तुम्ही तुमच्या देह पातळीवरनं सूक्ष्मात गेलेला आहात ध्यानात गेला ना तर आत जे नाम चालू आहे ते तुम्हाला बाहेर एखाद्या वेळेला लक्षात येणार नाही पण ते चालूच असतं आणि मग त्या ध्यानाच्या प्रक्रियेमध्ये ठीक आहे की तुमची माळ फिरणं मणी तुम्ही ओढताय ते बंद जरी झालं तरी त्या अवस्थेमध्ये थांबून राहा ती शांतता अनुभवा त्यातनं जो आनंद मिळतो ध्यानातनं तो अनुभवा जे समाधान मिळतं ते तुम्ही अनुभव घ्या त्याच आणि ती अत्यंत आनंददायी अशी अवस्था असते की जिथे तुम्ही तुमच्या सद्गुरूंबरोबर पूर्णपणे एकरूप झालेले असता त्या दैवताबरोबर तुम्ही पूर्णपणे एकरूप झालेले असता आणि तुम्ही तुमचं स्वाभाविक समाधान होईस्तवर त्या अवस्थेमध्ये राहा आता झाली पंचेचाळीस मिनिटं झाली पन्नास मिनिटं असं करू नका तुम्हाला ती प्रक्रिया आहे हा सगळा भाग समजा तुमचा ओढला गेलेला आहे रूम इथे किंवा तुम्हाला हा भाग सगळा गरम होतो तप्त होतो तर तो थोडा शांत होऊन द्या स्वाभाविक समाधान महाराज म्हणतात तसं स्वाभाविक समाधान होईच तर नाम घेच आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला लागतो एक तासभर सव्वा तास लागतो तर आपण तो द्यायला पाहिजे त्याच्याशिवाय तुम्हाला नामाचा अनुभव येणार नाही एकदा ती बैठक तुमची जमली कि मग दिवसभर मनातल्या मनात त्या दैवताचा सद्गुरूंचा जप चालू असतो आणि तो, तो आनंददायी तुम्हाला अनुभव मिळतो म्हणजे काम करताना सुद्धा तो जप तुमचा चालू असतो हो जो आपल्याला ना काही जणांनी आजपाजपाविषयी की अजपा जप म्हणजे काय आजपा जप म्हणजे जो तुम्ही ठरवून करत नाही तो आपोआप होतो आतून की अचानकातून नाम सुरू होईल अचानक आतून श्रीराम जयराम जय जयराम सुरू होईल अचानक आतून तुमच्या आवडत्या दैवताचा जप सुरू की तुम्ही ओम नम शिवाय म्हणत असाल तर ते बर। अचानक ओम नम शिवाय यायला सुरुवात होते बरोबर अचानक ओम नमो भगवते वासुदेवाय सुरू होईल अचानक श्री स्वामी समर्थाचा जप तुमच्या मनातल्या मनात सुरू होईल म्हणजे जो लोकांना प्रश्न पडलाय की जप नाम करत तर ती आवर्तन चालू असतात मनातल्या मनामध्ये नामाची आवर्तन असतात ही नाम आज चालूच असत जाणीवेत येत ते मग तुम्हाला असं वाटतं जप सुरू झाला आपल्या आतल्यात मग परत नाम सूक्ष्मात जात स्थिरावत परत तुम्ही काहीतरी काम करत असता परत मनातल्या मनात श्रीराम जयराम जय जयराम सुरू होत म्हणजे काम करताना जप आत्म होणं ह्याच्यात काहीही वाईट नाहीये किंवा त्याला काही बंद हे नाही काहीच नाही म्हणजे मग आता मी काम करतोय किंवा काम करतेय मग मी जप करायचा किंवा ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी झाल्या जे मनातल्या मनात मना चालू राहतं शेवटी महाराजांनी काय सांगितलंय भगवंत त्याचं नाम तुमच्या मुखात न घेत असत त्यामुळे जेव्हा मना मनातल्या मनामध्ये जप चालू राहतो तो अजप आहे ज्याच्यासाठी तुम्हाला काहीही करावं लागत नाही तो सहज त्यांनी घडतो त्याला अजपाजप म्हणतात त्याच्यामुळे आनंद म्हणून ह्या गोष्टीचा ही फार थोडक्यात टेक्निकल मध्ये न जाता थोडा वेळ द्या लगेच त्याच्यावर रिॲक्ट होणं किंवा लगेच मला असं नाही वाटत आहे हे होत नाहीये ह्याच्या पेक्षा थोडा काळ देऊया आणि तो प्रत्येक प्रत्येकाला काय अनुभव येतील ह्या नामसाधन असं काही लोकांचं म्हणणं आहे दादा की आम्हाला सुरुवात जेव्हा आम्ही केली तेव्हा प्रकाश दिसत होता आवाज ऐकू नाद ऐकू येत होते आता ते बंद झाले म्हणजे आमचं काही चुकतंय का नाही अजिबात नाहीये महाराजांनी हे सांगितलेलं आहे की प्रकाश दिसणे आवाज ऐकू येणे किंवा एखादा सुगंध येणे ही नामसाधनेच्या किंवा कुठल्याही उपासना मार्गावरच्या ह्या खुणा आहेत जरूर आहेत पण नामसाधना अशी आहे की जी तुम्हाला ह्याच्याही पलीकडे पोचवते म्हणजे महाराज म्हणतात तसं की मधली स्टेशन आहेत नाम तुम्हाला थेट भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवणार त्याच्यामुळे आधी एखादा अनुभव येत होता आता तो येत नाही असं नाही अनुभव देणं किंवा पुढे त्या अनुभवाच्या पलीकडे तुम्हाला नेणं हे सद्गुरूंच आणि महाराजांचं मा, सद्गुरूंच आणि त्या देवतेचं काम आहे त्याच्यामुळे तुम्हाला टप्प्याटप्प्याने नेतील आणि ने त्याच्या पलीकडे घेऊन जातील तर आता मला मागचा अनुभव येत ना। नाही असं म्हणू नका तुम्हाला अनुभवच येत नाही त्यांनी दुःख करून नाही मला कुठलाच अनुभव येत नाही किंवा मला आतापर्यंत कुठला अनुभव आला नाही असं सुद्धा म्हणू नका महाराजांनी काय सांगितलंय आपल्या मुखामध्ये नाम येतं हाच नामाचा मोठा अनुभव आहे ज्याला रामाचे नाम नाही होत सहन त्याची गती नाही उत्तम जाण त्यामुळे तुमच्या अंतरंगामध्ये ते नाम येत आहे ना तुम्हाला मनातल्या मनात श्रीराम मनात, जयराम जय जयराम किंवा तुमच्या कुठल्याही दैवताचा जप होतोय ना तुमच्याकडनं हीच सगळ्यात मोठी नामाची अनुभूती आणि ह्याच्या पलीकडे विचार सुद्धा करायचा नाही आपल्या मनामध्ये केवळ हा विचार पाहिजे की मला अनुसंधान माझं राहिलं पाहिजे ते अनुसंधान म्हणजे काय हा सुद्धा एकाने प्रश्न विचारलेला आहे, आहे। दिवसभर जागृत अवस्थेमध्ये आपल्याला सतत आपल्या दैवताची आणि सद्गुरूंची आठवण पावली होणं ह्याला अनुसंधान म्हणतात ते टिकवायचं कस तर नामाने ते टिकत त्यांची आठवण कशी राहते सतत आपल्याला आपल्या सद्गुरूंचं स्मरण पाहिजे सतत आपल्याला आपल्या रामरायाचं स्मरण पाहिजे महाराजांनी सांगितलं ना की तुम्ही वाटेल ते करताना तो रामराया समोर आला तर तुम्हाला तुमच्या कृत्याची लाज वाटणार नाही असं तुमचं कृत्य पाहिजे म्हणजे पुढचा आचरणाचा भाग म्हणजे काय होतं की त्याची जाणीव राहते की अरे मी असा विचार करतोय माझ्या महाराजांना आवडेल का मी असं जोडलेले जात मी असं वागतोय किंवा वागणार आहे मी अशी कृती करणार आहे माझ्या महाराजांना हे आवडेल का बरोबर माझ्या महाराजांना हे आवडेल का हे दिवसभर घोकत राह सगळ्यांना मी सांगतो दिवसभर घोकत राहा माझ्या सद्गुरूंना हे आवडेल का माझ्या सद्गुरूंना हे आवडेल का माझ्याकडनं कोणाची तरी निंदा होतीये कळतय आपल्याला हो पण माझ्या सद्गुरूंना आवडणार आहे नाही आवडणार थांबा तिथे मी अमुक अमुक करतोय माझ्या सद्गुरूंना आवडणार ना आहे नाही आवडणार ना आहे आपल्याला आपलं अंतर्मान सर्व सांगत असत कि हे तू वागतोयस हे चुकीचं आहे तू तु तु तुझ्या अहमभावापै हे वागतोयस <laughs> हा तुझा इगो आहे सो so, तो एक चेक आहे आपल्यावर अनुसंधान ठेवण्याचं सगळ्यात प्रभावी साधन नामाच नामाची धग लावायची आणि सद्गुरूंच स्मरण <laughs> आणि आपल्या प्रत्येक विचारामध्ये आपल्या प्रत्येक कृतीमध्ये आपल्या सद्गुरूंना हे आवडेल का बास ह्याच्या पलीकडे आपण विचारच कुठला करायचा बरोबर आहे मग दिवसभर त्यांची जाणीव राहते जेव्हा जे तुम्ही जागृता आहात तेव्हा त्याची ते जाणीव राहते जेव्हा तुम्ही झोपलेले आहात तेव्हा सद्गुरू तुमची काळजी घेतात योगक्षेम ते चालवतात सकाळी उठल्यानंतर मनातल्या मनात श्रीराम जयराम जय जयराम सुरू होतो ना संपला विषय म्हणजे आपल्या प्रत्येक कृतीमध्ये प्रत्येक विचारामध्ये ये पहिला विचार येतो मनात कृती होते प्रत्येक विचारात प्रत्येक कृतीमध्ये सतत ही आठवण पाहिजे सद्गुरूंची मी हा असा विचार केलाय मनात माझ्या सद्गुरूंना आवडलाय आवडतोय माझ्या सद्गुरूंना हा विचार हेच पाहिजे डोक्यामध्ये कि ते अनुसंधान तुमचं राहणारच तुमच्या हातनं एक तर चुकीचं कर्म घडणार नाही अशुद्ध विचार मनामध्ये आला तरी तुम्ही त्याचा लगेच निचरा नामाने ना। करू शकता एकीकडे नामाची धग देणं आणि दुसरीकडे सतत सत्थ, सतत अवलोकन करत राहणं स्वतःच की हा विचार माझ्या मनामध्ये आलाय मी अशा पद्धतीने विचार करतोय माझ्या महाराजांना आवडते हे अनुसंधान आहे सतत सद्गुरूंची मनामध्ये जाणीव पाहिजे मग तुम्ही जगायचंच आयुष्य तुमच्या सद्गुरूंसाठी तुम्ही तुमचं आयुष्य जगायचं तुमच्या परमदैवतासाठी प्रपंच हा फक्त कर्तव्यासाठी म्हणून करायचा मग प्रपंचातली कुठलीही गोष्ट तुम्हाला अशी अंगावर येणार नाही कारण एक लक्ष तुमचं सद्गुरूंच्या पायापाशी आहे एक लक्ष तुमच्या सद परमदैवताकडे अशी आहे जन्मच सगळा त्याला व्हायचा अक्षरशः बरोबर तुमचं सगळं काया झिजवा महाराजांच्यासाठी परत थोडक्यात तुम्ही सांगता की कुठून आपण आलोय कुठे जायचंय हे जे लोक काही वेळेला विचार करत बसतात ते एकदा त्या चरणापाशी सगळं आपण विचार करून जगलो की आपल्याला वेगळा उद्देश राहतच नाही ना काही हम्म आता काही लोकांचं म्हणणं की नामस्मरणाने पाप जळतात वृत्ती बदलते आपल्याला अजून आपला उद्धार होणार आहे हे आपल्याला कळत असतं पण आपली कर्म काही त्यांनी कर्म फळ काही नष्ट होत नाही जे केलंय आधीच ते आपल्याला कर्म भोगावंच लागणार आहे मग ते त्याचा बॅलन्स किंवा त्याचं गणित लोकांना कळत नाही अजून मग ते काय नक्की घडणार आहे त्यातनं ते। बरोबर आहे चित्तशुद्धी होते पाप जळता हो। सगळं होत सगळं पर... शुद्ध होत तो बनतो आता कर्म, कर्म फळाचा जो भाग आहे ना प्रारब्ध योगानुसार ते तुमच्या पाशी तो भोग येणारच महाराजांनी सांगितलंय ना जे चुकीचं कर्म घडलंय आधी झालंय आधी जे घडून गेलेलं आहे त्याच फळ तुमच्या समोर प्रारब्ध म्हणून समोर येऊन उभंच राहणार आहे पण तो प्रारब्धाचा भोग भोगताना जर तुम्ही एकीकडे सद्गुरूंच्यावर पूर्ण भरोसा ठेवून एकीकडे तुम्ही नामाजने पुढे जात असाल साधन मार्गावर तर ते प्रारब्ध भोगणं तो भोग क्षीण होतो पाप जळत जातात एकीकडे पुण्याचा संचय होत जातो आणि कर्म त्यातनं उत्पन्न होणार फळ त्यातनं उत्पन्न होणार प्रारब्ध जे तुमच्या समोर येऊन थांबलेलं आहे जेव्हा तुम्हाला वाईट प्रसंग भोगावा लागतो काहीतरी अशी परिस्थिती उत्पन्न होते की आता काय करू कळत असत ते सगळं सद्गुरूंच्या कृपेनी भोगणं सुसह्य होत त्याच्या माझ्या वाट्याला हे भोग का आलेत विचारच करायचा नाही भोग आलेत ना ठीक आहे महाराजांना सांगून टाकायचं सद्गुरूंना सांगून टाकायचं की तुम्ही मला शक्ती द्या ते भोगण्याची त्याच्यामुळे कर्माचं फळ तुम्हाला भोगावंच लागणार आहे म्हणजे त्यातनं जे उत्पन्न झालेलं पाप आहे ते नष्ट होईल पण फळ म्हणून तुम्हाला भोगावं लागेल ते महाराजांच्या आणि सद्गुरूंच्या कृपेनी ते क्षीण म्हणजे आपल्याला भोग, भोग परिस्थितीमध्ये आपल्याला परिस्थिती आली तरी त्यात उत्तम आनंद आणि समाधान टिकून ती परिस्थिती आपल्या वाट्याला आली तरी आपलं मन विचलित होत नाही म्हणजे भोग आलेच म्हणून त्यापेक्षा जमेची बाजू काय ती बघावी आपण त्यात काय काय आपल्याला आपल्या बरोबरीने काय आहे तर सद्गुरू आपल्या बरोबर आहेत नाम आपल्या बरोबर आहेत मग ते भोग सुसह्य करत आपण पुढे जाऊ शकतो आता काही लोकांचं म्हणणं आहे की जितकं नाम घेऊ तितके ते आपले दोष आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत काही वेळेला भूतकाळातल्या घडणाऱ्या घटनांचे चूक मूळ कारण कळत आहेत काही वेळेला भविष्याचे संकेत मिळत आहेत तर मग ह्या ह्याच्यामध्ये आपण आपलं अनुसंधान टिकवून काय बघायचं आणि काय दुर्लक्ष करून पुढे जायचं हे या कन्फ्युजन मध्ये काही जण आहेत तर त्यांना काय होत आता ही प्रोसेस आहे ही प्रक्रिया आहे हे सगळं होणारच ना वेळ द्यायचा म्हणजे नाही आणि हे होणारच तो त्यातला भाग आहे तुम्ही राईट ट्रॅकवर आहात असं तुम्ही एक्झॅक्टली exactly. तुम्हाला दोष पहिले दिसणारच दिसलेच पाहिजेत त्याच्याशिवाय सुधारणा कशी ज्याला दोष दिसत नाहीत <laughs> स्वतःचे तो अजून उपासना मार्गावरच नाहीये oh. तो जरी उपासना करत असला तरी सद्गुरूंना अपेक्षित असलेल्या मार्गावर तो नाही कारण त्याला त्याचे दोषच दिसत नाहीयेत त्याला जर असं वाटत असेल मी जे वागतो ते अहम भावामुळे ते बरोबरच आहे तर तो उपासना मार्गावरच नाही असं म्हणायला लागेल त्याच्यामुळे तुम्हाला दोष दिसणारच आणि ते दिसलेच पाहिजेत वास्तविक पाहता सद्गुरूंच्या पुढे बसल्यानंतर सद्गुरूंना हे सांगायला पाहिजे आपण की महाराज माझे दोष तुम्ही मला पहिले दाखवा त्याच्याशिवाय मी सुधारण्यासाठी प्रयत्न कसा करणार आपल्याला कळलं पाहिजे की अरे आपण हे चुकीचं वागलोय हे चुकीचं कृत्य आपल्या हातनं घडलेलं आहे भविष्यामध्ये आपल्याला तसा विचार करायचा नाही विचार जरी आला तरी तो नामाच्या सहाय्याने अशुद्धतेतून शुद्धतेकडे न्यायचा परत कृती शुद्ध आपल्या हातनं व्हायला पाहिजे हे सगळं होण्यासाठी पुढे आपल्याला दोष काय ते कळलंच पाहिजे त्याच्यामुळे जर असा प्रश्न आहे की बाबा मला दोष दिसायला लागले माझे आता मी काय करू तर ती चांगली गोष्ट आहे की तुम्हाला दोष दिसत आहे त्याच्यानंतरच तुम्ही त्याच्यातनं सुधारणा करणार ना जो दोष तुम्हाला दिसलाय विकारांची जी जाणीव झालेली आहे विषय वासनांची जाणीव झालेली आहे की अरे मला कुठला विकार छळतो मला जास्त राग येतोय हा दोष दिसला मला तर मी त्याच्यावर काम करणार माझं मन लगेच मत्सरग्रस्त होतय हा दोष मला दिसला हा विकार माझ्या लक्षात आला नामाने काय साधतं ह्याच्यात जे आपण बघितलं बगीत पहिलं तुम्हाला ते कळत की अरे आपण उगीच अस्वस्थ होतोय आपण उगीच चिडतोय आपण उगीच रागवतोय हळूहळू आपल्याला ह्या सर्व गोष्टी म्हणजे आपलं त्याच्यामुळे मन बेचैन झालं एकाग्रता झाली नाही अस्वस्थता आली तरी थोडा काळ थांबा ते जाणार महाराज दोष दाखवतायत तुम्हाला हा मग त्यांनी तर ठीक आहे त्या दिवशी तुमचा नामामध्ये थोडासा व्यत्यय आल्यासारखा तुम्हाला वाटतोय तसं नाहीये दोष दाखवताय ती नामाचीच प्रक्रिया आहे बरोबर आणि दुसरा जो भाग आहे की त्यांनी असं लिहून पाठवलेलं आहे की आम्हाला भविष्यातल्या गोष्टी आता दिसायला लागल्या आहेत आणि आता त्यांनी काय भीती वाटते किंवा एक दडपण येत आहे की बापरे आता असं घडणार का तर तो, तो सुद्धा भाग जो सद्गुरूंच्या कृपेनी किंवा महाराजांच्या कृपेनी जो भविष्यातला दाखवला जातोय ना महाराजांना सांगून टाका ना की महाराज हे दिसतंय असं असं ठीक आहे शेवटी जे घडणार आहे ते घडणारच आहे ना समजा एखादी गोष्ट दाखवली महाराजांनी तुम्हाला तर ती का दाखवलेली आहे तर तुमच्या मनाची तयारी होण्यासाठी दाखवलेली आहे काही वेळेला आपल्याला प्रियजनांचे मृत्यू दिसतात अनेक गोष्टी दाखवतात काय दाखवाय काय दाखवतील का... स्वप्न दृष्टांतात काहीतरी दिसेल बरोबर घाबरून जाऊ नका ती गोष्ट प्रारब्ध योगानुसार दिसणारच आहे समजा दाखवायचीच असेल सद्गुरूंना तुमच्यापर्यंत ती पोचवायचीच आहे आणि हा साधनेचा टप्पा आहे समजा असं समजा की आता पुढचं दिसायला लागलं सगळं तर ठीक आहे तो भाग बाजूला ठेवून द्या ना मनाच्या कप्प्यामध्ये जे घडायचे ते घडणारच आहे आणि त्याप्रमाणे समजा नाही घडलं तर समजा की ठीक आहे एखादी गोष्ट सूक्ष्मात घडवून सुद्धा त्याचा दोष परिहार केला जातो सद्गुरूंकडून प्रत्येक वेळेला प्रत्यक्षात घडवतील असं पण नाही काही भोग हे सद्गुरु स्वप्नामध्ये ती गोष्ट घडवून किंवा सूक्ष्मामध्ये घडवून पण टाळतात खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यामुळे बापरे आता मला असं स्वप्न पडलं अरे तुझा भोग महाराजांनी स्वप्नात स्वप्न सृष्टीतनं तो हे भोगून झाला प्रत्यक्षात घडवणार नाहीत महाराज बर केवढी मोठी हे कृपा असते की एखादी चुकीची घटना घडतीये आपल्या आयुष्यात असं वाटलं सद्गुरूंना आणि ती स्वप्नसृष्टीत न टाळतील त्याची केवढी मोठी नाही तर एखाद्याला ते भोगून संपून टाकतील सूक्ष्मामध्ये त्याच्यामुळे घाबरून जायचं नाही ह्या सगळ्या गोष्टी एकदा सद्गुरू आपल्या हातामध्ये आपण काय म्हणतात त्याला महाराज म्हणतात ना की ती नामाची दोरी पतंगाची आपल्या हातामध्ये तर सद्गुरूंच्या चरणांवर आपण स्थिर ठेवलं पाहिजे आपलं मन सगळं बरोबर आपल्या हातामध्ये ना हे सगळं नाम जे दिलंय तर ते अनुसंधान आपल्याला दिलं ना महाराजांनी महाराज आहेत ना आपल्यापाशी ही भावना इतकी तुमची हे पाहिजे बरोबर की वाटतेल ती जगामध्ये परिस्थिती आली तरी नाही महाराज आहेत ना मला काही भीती नाही आणि वाटेल ते घडलं तरी ठीक आहे भोगून संपवीन मी भविष्याविषयी अशी चिंताच नाही वाटली पाहिजे की बापरे आता काय होईल ठीक आहे जे घडेल ते घडेल महाराज आहेत ना बरोबर आपले सद्गुरू आहेत ना ही केवढी मोठी गोष्ट आज आपल्याला उकलली आहे की एखादा तुमचा कर्मभोग तुमचा प्रारब्ध भोग आज स्वप्न दृष्टांतात घडून गेला काही वेळेला स्वप्न पडतं ना विचित्र काहीतरी स्वप्न पडतं तर महाराज ती घटना त्याच्यात सुद्धा घडवून टाकू शकतात जे तेरा माळा आत्मशुद्धीसाठी म्हणूनच नावच त्याचं तसं आहे की त्याच्या अंडरच हे सगळं येत आहे म्हटल्यानंतर या गोष्टी सहजगत्या त्यात येणारच आहे त्याच्यामुळे अमुक अमुक स्वप्न पडलं त्याचा आता अर्थ काय आहे ह्याच्या मागे नका जाऊ आत्मशुद्धी करत करत पुढेच जायचं काय घडवायचे काय स्वप्नात दाखवायचे ते दाखवतील बऱ्याच लोकांना असं की आम्हाला आमचा हा मानसिक भाग आहे काही विचारला हो। की आम्हाला आमच्या सद्गुरूंच्या स्थानी गेल्यानंतर अश्रूपात होतो अंगावर रोमांच येतात किंवा आम्हाला काही पूर्वसूचनांची पूर्वसूचना ज्याला म्हणतो की आपल्याला काही जाणीव होते किंवा काहींनी मला असं कळवलेलं आहे की आम्ही ध्यानामध्ये अमुक अमुक रंगाचं वस्त्र महाराजांच्या समाधीवर घातलं आणि आम्ही बघितलं तर समाधीला तेच वस्त्र घातलेलं होतं तर हे सगळे खूप चांगले अनुभव तुम्हाला संकेत आहेत संकेत आहेत चांगले अनुभव येत आहेत तर तुम्ही समाधान माना पहिली गोष्ट <laughs> की आपलं छान सद्गुरूंपाशी पोचतंय सगळं <laughs> बरोबर आणि मग हा माझ्या मनाचाच खेळ आहे का हे मानसिकच आहे का श्रेणी वाईट आहे किंवा हा कमकुवत पण आहे काहींनी मला विचारलंय की दादा आश्रू आले देवापुढे उभं राहून तर आम्ही हा कमकोवतपणा मनाचा समजायचा का तर अजिबात नाहीये अष्टसात्विक भाव जागृत होणं अरे भगवंत बघितल्यानंतर तुम्हाला भडभडून येणं हे काय मनाचा कमकोतपणा नाहीये हा मनाचा दुबळेपणा नाहीये काय बाहेर येत ना अश्रू म्हणजे सगळ्यात शुद्ध असत ते आपण आपण चरणांवर महाराजांच्या आपल्या डोळ्यातलं पाणी पडणं ह्याच्या पलीकडे काही शुद्धच नाही पलीकडे काही शुद्धच नाही mm. काय अजून आपण oh. आपण आपण काय 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 देणार सद्गुरूंना देऊ शकतो जगातलं देऊ शकतो की जे त्यांच आहे त्यांचंच तेंसस आपण त्यांना परत करत असतो आणि म्हणून आपले अश्रू सद्गुरूंच्या चरणांवर जातात mm. आता दादांनी बऱ्याच गोष्टींची उकल केली आहे प्रत्येक प्रश्नाला हात घालण्यापेक्षा त्यांनी समराईज करून सगळं आपल्याला सांगितलंय पण अजून एक प्रश्न दादा नामसाधनेच्या दृष्टीने आहे की काही लोकांची आर्थिक परिस्थिती नाही आहे बरोबर आणि प्रपंच म्हटलं की सगळ्या गोष्टी पैशाशिवाय घडत नाहीत तर नामसाधनेने आर्थिक परिस्थिती सुधारते का किंवा काय त्याच्यामध्ये आपण त्यासाठी नाम खर्ची घालायचं का आता महाराजांनी आपल्याला आधीच सांगितलंय की नाम हे भगवंतासाठीच घ्यायचं आहे नुसता आर्थिक परिस्थिती असं नाहीये मानसिक स्थिती काही वेळेला दोलायमान झालेली असते घरात आर्थिक अडचण असते किंवा सामाजिक काही तुम्हाला अडचणी असतात पैशाचे काही प्रॉब्लेम्स असतात घरामध्ये कोणी रुग्ण असतो एकानी हे केलं आपल्याला अंथरुणावर एखादा रुग्ण आहे आणि त्यांच्या परिस्थितीत नाही परिस्थितीमध्ये सुधारणा होत नाही किंवा काहींनी असं हे केलेलं आहे की मानसिक रुग्ण घरामध्ये आहे की आम्हाला त्यांचं खूप पाहावं लागतं सगळं आणि ह्या सगळ्या कारणांमुळे आमचं मन बैच बैच नस्त। आम्ही अस्वस्थ असतो आणि आम्हाला त्या नामाचा अनुभव मिळत नाही आनंद आनंद घेता येत नाही कारण एवढ्या गोष्टी आहेत समाधान नाही आम्हाला मिळत आहे असं वाटतं पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो की महाराजांनी जे सांगितलंय आपल्याला की अस्वस्थतेच्या काळामध्ये तुम्ही घाबरून जाऊ नका जी काही परिस्थिती वाट्याला तुमच्या आलेली आहे ती पहिल्यांदा स्वीकारा दुसऱ्या पातळीवर जाऊन आपल्याला सद्गुरूंना ती निवेदन करा पहिल्या भागात जे तुम्ही सांगितलं हा माहितीये महाराजांना सगळं पण तुम्ही तुमच्या बाजूनी सांगा की महाराज अशा अशा अडचणीतन मी जातोय तुम्ही मला सांभाळा जर आर्थिक परिस्थिती तुमची बरोबर नसेल तर हा सुद्धा एक प्रारब्ध भोगच आहे ना की म्हणून तुम्हाला अशा तऱ्हेची आर्थिक परिस्थिती वाटायला आलेली काहींना काही दुसरे काही प्रॉब्लेम्स असतील तर हे सगळं प्रारब्ध योगच असतो हा कि एखाद्याच्या घरामध्ये मानसिक रुग्ण आहे आपल्याच वाट्याला का आलं महाराज म्हणतात ना ज्याचं कारण तुम्हाला कळत नाही ते प्रारब्ध आहे किंवा एखाद्या ह्याच्यात आजारी व्यक्ती असते आठ दहा वर्ष बेडवर असते अंथरुणावर असते आणि त्याच घरातल्या सगळ्या लोकांना करा सेवा करावी लागते तर ही भगवंताची सेवा आहे असं समजा किंवा मानसिक रुग्ण तुमच्या घरामध्ये आहे असं समजा कि त्या माणसाची काळजी घेण्यासाठी म्हणून भगवंताने त्याला आपल्याकडे धाडलेलं आहे त्या माणसाची काळजी घेण्यासाठी मला माझी योजना केली आहे असं समजा की नाही मला जेवढी त्याची काळजी घेता येईल मी घेईन तुम्ही मनाने अस्वस्थ राहिलात तर त्या परिस्थितीमुळे महाराज म्हणतात ना की चांगली परिस्थिती आली की नाम घेईन असं म्हणणारा कधीच नाम घेत नाही त्याच्यामुळे जी काही परिस्थिती तुम्हाला तुमच्या वाट्याला आलेली आहे बऱ्याचदा घरामध्ये अपमृत्यू होतात सगळं घर गर निराशेच्या गर्तेमध्ये जात कळत नाही कित्येक अशा घटना घरामध्ये घडतात आजारपणामुळे मृत्यू येतो काही आजारपण अशी असतात की त्या तुमच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यू तुम्हाला समोर दिसत असतो आणि कळत नाही की आता ह्यातनं मार्ग कसा काढायचा तर माझी कळकळीची तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की जर अशा परिस्थितीतून तुम्ही जात असाल तर सद्गुरूंवर भरोसा ठेवा मी स्वतः या परिस्थितीतून गेलेलो आहे त्याच्यामुळे वाटेल ती परिस्थिती आली तरी सद्गुरूंवर तुमचा भरोसा पाहिजे की ठीक आहे महाराज माझ्या वाट्याला आज हे भोग आलेत एक ना एकाने असंही विचारलंय हे आलंय म्हणजे मग माझ्यावर माझे सद्गुरू नाही असं पण एकाने विचारलेलं आहे की असे भोग वाट्याला आलेत मग दिसत नाहीये का ते नाहीच ते आता नाहीच आहेत आणि म्हणून मला एकट्याला ते, ते भोगायला सोडलंय का तसं नाही आहे जर एकदा का तुम्ही सद्गुरूंना पूर्णपणे शरण गेलेला आहात तर सद्गुरु तुमच्या बरोबर चोवीस तास असतात तुम्ही कृपया ह्या गोष्टीवर विश्वास ठेवा ते सदैव तुमच्या बरोबर असतात असतील कोणाच्या तरी माध्यमात तुम्हाला मदत करतील पण तुम्ही असं म्हणू नका की सद्गुरु कुठे आहेत आता mm. देव कुठे मी एवढं भोगतोय एक गोष्ट लक्षात घ्या की भोगतोय म्हणजे तुमची चुकीची कर्म तुम्हाला हे भोगायला भाग पाडतायत कारण परमेश्वरीय शक्ती सद्गुरूंची शक्ती ही न्यूट्रल असते जसं समदृष्टी हो, बरोबर आहे ते न्यूट्रल असतात ते असा भेदभाव करत नाहीत हा माझा हा माझा नाही असं कधी सद्गुरू म्हणत नाहीत कधी देव असं म्हणत नाही ते समदृष्टीच असतात तुमच्या कर्मातन प्रारब्ध उत्पन्न झालंय आजच कर्म असेल असं नाहीये मागच्या जन्मातलं पण असू शकत ना ज्याचं कारण माहिती नाहीये आपल्याला तर त्या कर्मातन उत्पन्न झालेली जी गोष्ट आहे म्हणून आज भोग वाट्याला आलेला आहे तर महाराज म्हणतात की बँकेचं कर्ज चुकवल्यासारखा आनंद घ्या की माझा भोग संपतोय दुसरी गोष्ट जो मनाच्या अस्वस्थतेचा भाग आहे जो अगदी नैसर्गिक आहे की दिवसभर घरामध्ये रुग्ण आहे मानसिक रुग्ण आहे किंवा आर्थिक चणचण आहे देणेकरी दारामध्ये उभे राहिलेले कसं आता हे सगळं करणं निभवायचं कसं सद्गुरूंवर भरोसा ठेवा मनातल्या मनात मना जप करत राहा मनातल्या मनात, मनात स्मरण करत राहा मनातल्या मनामध्ये तुम्ही श्रीराम जयराम जय जयराम करत राहा ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणत राहा ज्या दे, ज्या देवतेच तुम्हाला आवडतं ना तुम्ही मनातल्या मनात त्याचा जप करत राहा बस बाकी काही करायचं नाही ती अस्वस्थता हळूहळू कमी होते परिस्थितीमध्ये सुधारणा होते पण तुम्हाला थोडस थांबायला पाहिजे पेशन्स पाहिजेत आणि एक गोष्ट अशी पण आहे ना की जी गोष्ट आपल्या समोर आलीये आपल्याच व्यावहारिक चुका असतात ना असं नाहीये आज एखादी गोष्ट तुमच्या समोर आहे तुम्ही स्वतःचाच विचार करा स्वतः विचार करा का की है का आली माझ्यावर ही वेळ माझी माझ्या हातन काहीतरी व्यावहारिक चूक झाली आहे त्याच फळ म्हणून माझ्या समोर समोर हे आलंय मग त्यावेळेला आपली जागृत नव्हती असा त्याचा अर्थ आहे मग नाम घेऊन काय होणार तर नाम घेऊन सत्सद वेग बुद्धी जागृत राहते भगवंताच्या स्मरणामध्ये महाराज म्हणतात तसं फक्त सत्कर्मच घडत आणि काही जणांनी असं पण विचारलंय की आम्ही सगळ्यांशी चांगलं वागतोय हो तरी आमच्या वाट्याला हे का आलंय वागतायत आमच्याकडनं आम्ही सगळ्यांशी चांगलं वागतो आम्ही चांगले संबंध सगळ्यांशी ठेवण्याचा प्रयत्न करतो पण लोक टाळतात पण आम्हाला आमच्याशी लोक का नीट वागत नाहीत बरोबर बऱ्याच लोकांनी हा मला विचारलेला आहे की घरामध्ये आमच्या सुनबाई आमच्याशी व्यवस्थित वागत नाहीत काही जणांनी असं हे केलंय मुलगा जवळचीच व्यक्ती जवळची व्यक्ती वाईट वागते आपल्याला तर उच्चार टाळाय सांभाळायचे परनिंदा करायची नाहीये तर मग ही परिस्थिती हाताळायची कशी असाही लोकांचा प्रश्न पडलाय मला एवढंच म्हणायचं आहे की त्या व्यक्तीला तिच्या प्रारब्धावर सोडा तुम्हाला एखादी गोष्ट अमुक पद्धतीनेच घडणार आहे किंवा ती घडावी ही इच्छाच ठेवायची नाही तुम्ही लिहून काढा मी अगदी सुरुवातीच्या भागात त्या व्यक्तीचे अनुभव जे येत आहेत ना तुम्हाला तुम्ही लिहून काढा सगळे आजही मी हे करतो महाराजांच्या समोर बसून अक्षरशः लिहून काढतो सगळं की महाराज अमुक अमुक व्यक्तीकडनं मला हा अनुभव महाराज आलेला आहे लिहायचं महाराजांना अर्पण करून टाकायचं तुम्हाला त्या व्यक्तीचा आकृती बंध तयार झालेला दिसेल एक दहा वीस प्रसंग लिहून काढले जुने घडलेले त्या व्यक्तीच्या संदर्भात म्हणजे आपण एखाद्या व्यक्तीविषयी बोलतोय की त्या विशेष जर आपण बोलत असू तर तुम्ही लिहून काढा मग ती व्यक्ती कोणी का असे ना मग तुमचे आई वडील असतील कारण एकांनी तोही हे विचारलेला आहे आपण चांगलं वागतोय पण आमचे आई वडीलच म्हणजे हा म्हणजे आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण नाही ना होत नाहीत किंवा आई वडिलांना वाटत कि मुल म्हणून किंवा सून म्हणून अजून काही अपेक्षा आहेत अजून आमच्याकडनं त्यांच्या काही आणि आम्हाला त्याचा त्रास होतोय आई वडिलांना कसं समजावावं कारण महाराज म्हणतात ना की वडीलधाऱ्या माणसांचे दोष पाहू नका तर आता महाराजांनी म्हणजे महाराजांचं तत्वज्ञान आता जगतोय ना आपण तर आपल्याला कळतंय आता महाराज सांगतायत ना वडीलधाऱ्यांचे दोष पाहायचे नाहीत मग महाराजांना सांगायचं की महाराज बघा मला असं असं होत आहे लिहून काढा मग तुम्हाला त्या व्यक्तीचा आकृती दिसेल की ही व्यक्ती चिडते कधी ह्या व्यक्तीला कधी पण एक अभ्यास करा हा अभ्यास आहे हा, हा।, हा व्यक्ती सापेक्ष अभ्यास आहे लिहून काढा अमुक अमुक व्यक्ती एखाद्या छोट्या प्रसंगामध्ये आता तुम्हाला असं असं बोललीये चार वेळी लिहून काढा चार दिवसांनी नवीन प्रसंग घडतो ती व्यक्ती पुन्हा काहीतरी तुम्हाला बोलते दोन महिने तीन महिने झाल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ह्या व्यक्तीचा आकृती असा है। <laughs> असा आहे ही व्यक्ती असं घडलं की असं <laughs> बोलतीये असं झालं की असं बोलतीये त्यात तुम्ही तुमचं पण लिहून काढा आपण काय रिएक्ट होतो नाही आधी काही माझ्याकडनं घडलं होतं का बर बर ऍक्शन रिएक्शन असतात होणार का प्रत्येक वेळेला ती व्यक्ती स्वतःहूनच तसं वागतीये काही वेळेला माझ्याकडनं काही घडतंय मग ती व्यक्ती तसं वागती म्हणजे अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं नवरा बायकोंच्या भांडणाचं छोटस उदाहरण घेऊ बऱ्याचदा आपण जोडीदाराच्या आई वडिलांविषयी किंवा असं बोलायला सुरुवात करतो बरोबर की तेव्हा तुझी आई मला असं म्हणाली होती किंवा तेव्हा तुझे वडील मला असं म्हणाले होते दुसऱ्या जोडीदाराला ते आवडत नाही आपल्याला आपल्या आई वडिलांविषयी बोललं तर आवडेल का मग आपण दुसऱ्या त्याच्या आई वडिलांविषयी त्याच्या भावाविषयी किंवा हे पटकन रिॲक्ट होतो लिहून काढा की कधी घरामधली व्यक्ती किंवा जिथे तुम्ही काम करत असाल त्या ठिकाणची व्यक्ती कधी चिडतीये कधी तुमच्या विरुद्ध उभी राहतीये कधी ती अपशब्द तुम, तुम्हाला वापरतीये त्यात तुमचा काही इगो आहे का त्यात तुमचा स्वतःचा काही अहंकार आहे का तपास तपासून पहा असेलच असं नाही काही वेळा असेल असं नाही एखादी व्यक्ती अत्यंत शुद्ध मनाची असते निर्मळ मनाची असते पण समोरची व्यक्ती त्या निर्मळतेचाच गैरफायदा घेते आणि पुन्हा ती व्यक्ती महाराजांच्या सद्गुरूंच्या अध्यात्म मार्गावर आहे त्याच्यामुळे त्या व्यक्तीची कुचंबणा होते की आता मला चार शिव्या घालाव्या अशा वाटल्या पण आपल्याला उच्चार सांभाळायचे नाही घालायचेत मला माझी जीभ मला विटाळायची नाहीये ठीक आहे दोन वेळा माझ्या तोंडून शिव्या बाहेर पडतायत अपशब्द बाहेर पडतायत पण पर आपण परत महाराजांना सांगतोय की नाही महाराज मला हे करायचं नाही मग मानसिक उचंपणा होतीये की त्या व्यक्तीला त्याची जाणीव करून द्यायची नाही का तर जरूर द्यायची तर हे लिहून काढा सगळं म्हणजे त्या व्यक्तीचा आकृती बंध आपल्याला लक्षात येतो त्या व्यक्तीची मानसिकता लक्षात येते आणि आपल्याला कळतं की मला जर हे भविष्यामध्ये अवॉइड करायचं असेल तर ह्या प्रसंगाने ती समोरची व्यक्ती चिडतीय का प्रसंग प्रसंगच तो नको तो टाळता येतोय का पहा आणि एक गोष्ट मला सगळ्यांना सांगावीशी वाटेल अध्यात्म मार्गावर वाटचाल करणं म्हणजे दुबळेपणा नाही म्हणजे लाचारी नाही तुम्ही खंबीरतेने मार्ग आचरण्याचा हा मार्ग आहे कारण जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचंय बरोबर त्यामुळे दोन ह्याच्यावर आपल्याला भूमिका वठवाव्या लागतात एक व्यावहारिक पातळीवरची की जिथे आपल्याला नाठाळाचे पाठी हाणू काठी हा सुद्धा एक प्रयोग करायचाच आहे करावाच लागतो तुम्ही दुबळे समजू नका तुम्ही फक्त अध्यात्म मार्गावर आहात आहे तुम्ही लाचार स्वतःला समजू नका आप का म्हणून समजायचं आपल्या मागे सद्गुरू आहेत तो माणूस जर आपल्याशी चुकीचं वागत असेल तर देवाच्या काठीचा आवाज नसतो असा <laughs> ना की त्याला त्याचं बरोबर कळेल तुम्ही ती काळजी करू नका तुम्ही भरोसा ठेवा मागे कोण आहे तुमच्या मागे तुमच्या मागे तुमचे सद्गुरु आहेत रूपाने उभे आहेत उभे आहेत कोण नाही काही करू शकत तुम्हाला पण तुम्ही तुम्ही स्वतः शुद्ध पाहिजे हा तुमचं मन शुद्ध पाहिजे आणि तुमचं आचरण शुद्ध पाहिजे मग सद्गुरु शेतकऱ्याने शेत चांगलं मशागत केली ना की वर्ण पडणाऱ्या पावसाने शेत चांगलंय तसंय पाऊस समदृष्टी असतो सूर्य समदृष्टी आहे सगळीकडे प्रकाश पडतो तुम्ही तुमची दार खिडक्या बंद करून घरात बसायचं आणि जर म्हणालात की आता अंधार येतोय तर काय तुम्हाला तुमच्या मनाची कवाड उघडायला पाहिजेत ना तुम्हाला अशुद्ध सगळं घालवून टाकायचंय शुद्ध करायचंय स्वतःला बरोबर आहे ती शुद्धी आहे ही अंधकरण शुद्धी आहे आता तुम्ही हे जे सांगितलं दादा त्याच्यावर अजून एकाने असा विचारलंय की मला परनिंदा नाही करायची पण एखादा माणूस चुकतोय किंवा काहीतरी घडतंय तर मी त्याची एक रिॲक्शन म्हणून त्याला चांगले बदल सुचवू इच्छितो तर हे चांगले बदल सुचवण्याचा मला अधिकार आहे का हे योग्य आहे का हो जरूर आहे का नाही एकाने असा प्रश्न विचारलाय की आमची मुलं व्यवस्थित वागत नाहीये तुम्ही मुलांना सांगितलंच पाहिजे की हे तुझं चुकतंय कर्तव्य आहे आज आई वडीलच मुलांशी घाबरून राहतात <laughs> खरंय म्हणजे आई वडिलांना घाबरायला पाहिजे <laughs> काय टाप आहेत मुलांची अशी सिच्युएशन तुम्ही उत्पन्न करायला पाहिजे तुम्ही बोलायलाच पाहिजे तुमची मुलं चुकत असतील तर की हे चालणार नाही हे चालणार नाही हे तुम्हाला दणकावून सांगता आलं पाहिजे आणि मग त्यातनं मुलं ऐकत नाही आहेत ना तुम्ही पालक म्हणून तुमच्या भूमिकेतन सर्व तऱ्हेच्या गोष्टी करायला पाहिजे प्रत्येक गोष्ट अध्यात्माशी जोडून जोडू नका मी खूप जणांना <laughs> हे सांगतो आणि खूप वेळा पण सांगितले सादंड भेद म्हणजे आपल्याला व्यवहार आहे व्यवहारात करायला पाहिजे काही गोष्टी व्यवहाराच्या अंगानेच कराव्या लागतात प्रत्येक वेळेला त्याच्यावर अध्यात्मामध्ये उत्तरं नसतात अध्यात्म हे स्वतःच्या शुद्धीसाठी आहे स्वतःच्या तित्त शुद्धीसाठी आहे समोरचा माणूस महाराज म्हणतात ना की सगुण अवताराने सुद्धा बुद्धी पालटवण्याचं काम नाही होऊ शकत नाहीतर रावणाची बुद्धी पालटली नसती का किंवा दुर्योधनाची बुद्धी पालटली गेली नसती का भगवंताला अवतार घेऊन ते नष्ट संपवावंच लागतं म्हणजे ज्याला भगवंत पुढे उद्धारच करतात त्या बरोबर जीवाचा पण अगदी ढोबळमानाने म्हणायचं झालं तर ती जी हे आहे दुष्ट प्रवृत्ती आहे म्हणू आपण ती व्यक्ती नाही प्रवृत्ती प्रवृत्ती त्याचा नाश करण्यासाठी ते नष्ट करण्यासाठीच अवतार धारक आता सगुण अवतार होणार नाहीये हे महाराजांनी सांगितलेलं आहे ना आता भगवंताचा सगुण अवतार होणार नाही कारण ज्यांचं रक्षण करायचंय अशी तेवढ्या ह्याची लोक पण शिल्लक नाहीत ना तेव्हा ऋषी रक्षण करत तेव्हाचा काळ काय होता आता सगळंच बदललेलं आहे आता लढाई तुमच्या मधल्या अंतर्मनामध्ये असलेल्या दुष्टप्रिय मग त्याला धक कोण लावणार नाम, नाम लावणार आणि भगवंताने ते दिलं ना तुम्हाला सद्गुरूंनी दिलं ना तुम्हाला त्याच्यामुळे ती परनिंदा नाहीये की तुम्ही त्या व्यक्तीला जर सांगत असाल की नाही बाबा हे तुझं वागणं चुकतंय हे असं वागायला पाहिजे हे शांत भाषेत सांगता येत आपण कसं सांगतोय सांगतोय हो त्याच्यावर आपण अहंकारी भाषेमध्ये त्याच्याशी बोललो हे ऐकलंय बर का महाराजांनी असं सांगितलंय अशा भावात किंवा महाराजांनी असं सुद्धा नाही व्यवहाराच्या पातळीवर प्रत्येक वेळेला आपण आपल्या सद्गुरूंना पण मध्ये आणू नये एवढ्या खाल आपण आणू नये त्यांना बरोबर व्यावहारिक पातळीवर प्रत्येक वेळेला सद्गुरूंना आणू नका देवाला आणू नका काही गोष्टी तुम्हाला तुमच्या व्यावहारिक पातळीवर सद्गुरूंचं बळ वापरून करा पण त्या व्यक्तीला बोलताना प्रत्येक वेळेला त्याचा उल्लेख करण्याची आवश्यकता पण नाहीये तुम्ही त्याला सांगा ना व्यावहारिक पातळीवर की अरे हे तुझं चुकतंय आणि तो जर साधन मार्गातला असेल तर सांगा की अरे आपल्या महाराजांना हे आवडत आहे का कोण आहे व्यक्ती त्याप्रमाणे व्यक्ती कोण आहे कारण समोरची व्यक्ती जर साधन मार्गावरची नसेल तर ती तुमच्या सद्गुरूंना पुन्हा बोल लावायला सुरुवात करेल किंवा ती तुमच्या दैवताला बोल लावायला सुरुवात करेल तेही आपल्याला सहन होते अगदी बरोबर आज अनेक हा प्रश्न पण आहे की अनेक घरांमध्ये ती स्त्री करतीये साधन मार्गावर आहे पण तिच्या नवऱ्याला ते आवडत नाही किंवा नवरा करतो पण बायकोला आवडत नाही नवरा एकटा नवरा एकटा करतो, करतो हो। बाकीच्या घरामध्ये काही मुलं करत नाहीत नाही सासू सासरे करत असतात पण मुलगा किंवा सून करत नाहीत किंवा मुलगी लग्न होऊन ज्या ठिकाणी गेलेली आहे तिथे तिला कुठलंही धार्मिक वातावरण घरामध्ये नसतं म्हणजे अनेक अध्यात्म मार्गावरचं वातावरण नसतं बरोबर आहे धार्मिक वातावरण वेगळं कुळधर्म कुळाचार वेगळे आणि आध्यात्मिक उपासना हा निराळी ही निराळी गोष्ट आहे हो, हो ते वातावरण काही वेळेला मिळत नाही मग त्या माणसाची कुचंबणा होते एकानी विचारलंय दादा की मी अशा वेळेला मला असं वाटतं मला नाही जगायचंय आता नाही तशा अर्थाने नाही कुचंबणा म्हणजे मला जपाची जपाची माळ हातात घेणं सुद्धा अशक्य झालंय कुचंबणा होतीये की म्हणजे मी शांतपणे देवासमोर बसलेलो आहे किंवा बसलेली आहे जग चालू आहे आणि घरातली लोक तिरस्काराने पाहतात की काय चाललंय बसला आता माळा ओढत असा उपहास करतात साधकाचा सहन करा साधन मार्गावर सद्गुरु तुमची घेत असलेली परीक्षा ही तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा तुम्ही ते सोडून पण देऊ नका मग लोक काय करतात जाऊ दे ना नाही ना आवडत करूया नकोच करायला वादच नको नाही ना तुला हे पसंत आहे मी सोडून देतो किंवा मी सोडून देते सगळं नका करू तुमची अंतर्गत उर्मी तुम्हाला हे करायला तयार होणार नाही त्याचा तुम्हाला त्रास होत राहील कि अंतर्गत उर्मी तुम्हाला येते उपासना करण्याची साधना करण्याची नाम घेण्याची त्याला तुम्ही थांबवू नका तुम्ही घेत राहा तुम्ही एकदाच शांतपणे सगळ्या घरातल्या लोकांना सांगा की मी उपासना करणार आहे उपासना करणं म्हणजे काय वाईट चुकीची गोष्ट नाही अरे सगळ्या घरादाराला त्याचा उपयोग होत असतो तो तोही भाग बाजूला ठेवा मला आवडतं म्हणून मी करणार आहे तुम्हाला जसं विषय भोगायला आवडतो ना तुम्हाला जसं बाकीच्या सांसारिक गोष्टी करण्यात आनंद मिळतो ना तसा मला ही गोष्ट करून मिळतो जसं त्या गोष्टीचा मी रिस्पेक्ट ठेवतो किंवा ठेवते तसं तुम्ही माझ्या उपासनेचा रिस्पेक्ट ठेवा हे दण दटकावून सांगा घरातल्या लोकांना आणि कर्तव्याला चुकू नका त्याच्या बरोबरची ही दुसरी बाब एकाने लिहिलेलं आहे की मी जपाला बसतो किंवा बसते आणि मग काहीतरी अचानक घरातली व्यक्ती नातवंड म्हणा किंवा त्यांचं काहीतरी करायला शिकावं लागतं लागत ती श्रीकृष्णाची सेवा आहे असं समजा तुम्हाला घरातल्या छोट्या मुलांचं करावं लागलं ना श्री कृष्णाची सेवा आहे म्हणून समजायचं जायचं उठायचं त्याला काय दूध हवंय का उठा काही फरक पडत नाही परत काही बैठक तुमची तुटली वगैरे असं काही नसतं त्याला दूध देता देता मनातल्या मनात म्हणा मनात ना श्रीराम जयराम जय जयराम आणि वा आज माझ्याकडनं कृष्ण सेवाय ती कृष्णाची सेवा आहे घरातल्या व्यक्तींच करणं ही परमेश्वराची सेवा आहे आपला कुठे गोंधळ होतो एक तर ती व्यक्ती भूतकाळात तुमच्याशी चुकीच वागलेली असते mm. तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी द्वेष भावना असते कुठे मध्ये तुम्ही कर्तव्य म्हणून कराल पण मनात तुम्ही बोलाल एकमेकांशी की कशा वागल्यात ह्या oh. आपल्या बरोबर किंवा ही व्यक्ती आपल्यावर कशी वागलीये आज कोणी येत आहे ह्यांचं है करायला oh. आज बरोबर सगळं आपल्याला करावं लागतंय म्हणजे चांगल्या ह्याच्यामध्ये सगळे जण येत होते आज करायची वेळ आली की बरोबर आपल्याकडे आणून ठेवले ही आज भावा भावांमध्ये भावा बहिणींमध्ये सगळ्यांमध्ये ही आज चर्चा असते अनेक घर यातनं जात असतात कर्तव्य बुद्धीने करा कर्तव्य बुद्धीने करा तुम्ही त्याच्यात काही बाकी भावनाच ठेवू नका अजून एक माना मला देवाने संधी आहे करण्याची या व्यक्तीचं इतरांना ती संधी नाही म्हणून त्यांना बुद्धी झाली mm. वृद्ध माणसं आपल्याकडे आणून ठेवण्याची कारण आज सगळी वेगवेगळी राहतात लोक पूर्वी एकत्र हो ना आज एक भाऊ वेगळा राहतो दुसरा भाऊ वेगळा राहतो दोन भाऊ भाऊ बांधतात आई वडिलांना कोणी सांभाळायचं ह्याच्यावर <coughs> आणि साधन मार्गावरची घरं असतात बरोबर असं पण नाहीये पण पन... तुमची कर्तव्य प्रापंचिक कर्तव्य वृद्ध माणसांचं करणं हे सगळं तुम्हाला भगवंतांनी सेवा करण्यासाठी म्हणून दिलेलं आहे हे एक खूणगाड बांधा आणि ते कर्तव्य करून तुम्ही मोकळे व्हा महाराजांना सद्गुरूंना खूप आवडत कर्तव्याला चुकायचं नाही अजिबात चुकायचं कर्तव्य काय आहे ते करायचं हा उद्या ती व्यक्तीच म्हणाली ना की मला तुझ्याकडे यायचंच नाही तर तुमचा विषय संपला तुम्ही सांगा की मी कधीही तुला सांभाळायला तयार आहे काही असतं वृद्ध व्यक्तींचेही अहंकार असतं की पुढची पिढी सांभाळायला तयार असते पण त्या व्यक्तींचा ओढा अजून कोणाकडे तरी असतो मग ती व्यक्ती म्हणते नाही मला तिकडे बरं वाटतं ठीक आहे तुला तिथे बरं वाटतं ना तुला जेव्हा कधी माझ्याकडे यावं असं वाटलं तू ये कर्तव्य करताना सर्व घरातल्या व्यक्तींचा विचार करा मग मुलांचा त्यात आपण मगाशी बघितलं वृद्ध व्यक्तींचा बघितलं नवरा बायकोंची जी कर्तव्य आहेत ती सगळी करायची पण जर तुम्ही उपासना मार्गावर असाल तर उपासना सोडायची नाही केवळ कोणाला आवडत नाही म्हणून ते करायचं नाही आता एखादी विचारलंय हवे नको पण टाळा वस्तूंच्या बाबतीत शक्य आहे पण आपल्या मुलांच्या बाबतीत आपल्या आई वडिलांच्या बाबतीत किंवा अगदी जवळच्या बाबतीत ते अजून जमत नाहीये तर मुलांच्या बाबतीतल्या म्हणजे कशा होतात मुलांनी हे मी चांगलं सांगतोय ना मग ऐकावं ही अपेक्षा असणं हे हवे नको पण मुलांकडनं अपेक्षेच्या बाबतीतलं अजून त्यांना सोडता हे हवे नको पण नाहीये ह्या दोन गोष्टी भिन्न आहेत हवे नको पण हे विषय वासनांच्या संदर्भामध्ये आहे विषय वासनांच्या संदर्भात हा जो भाग आहे हा व्यावहारिक पातळीवरचा आहे की उद्या मुलांनी व्यवस्थित वागलच पाहिजे त्यांना तुम्ही सांगितलंच पाहिजे की बाबा हे तुझं चुकत आहे जसं आई वडील आपल्याला सांगतात म्हणजे हो। जरी आपण मधल्या वयामध्ये असलो तरी आई वडील सांगतात ना आपल्याला की अरे हे तू वागतोयस आहे बरोबर नाही त्याच्यामुळे हा भाग वेगळा आहे ह्यात हवे नको पण याचा काही विषय नाही हवे नको पण आपल्या स्वतःच आपल्याला काय हवं आहे हवं म्हणजे तशा अर्थाने नाही की मला समोरच्या व्यक्तींनी माझ्या मनासारखं वागावं हे हवे नको पण नाहीये ही वस्तू ही तुमची हा तुमचा अहंकार आहे की प्रत्येक व्यक्तीने माझ्या मनासारखंच वागलं पाहिजे म्हणजे ह्याला महाराजांनी मानसिक स्वार्थ असं म्हटलेलं आहे बर म्हणजे तीन तऱ्हेचे स्वार्थ महाराजांनी सांगितले की एक वाचिक स्वार्थ की मला जे ऐकायला आवडेल ते सगळ्यांनी बोललं पाहिजे हा वाचिक स्वार्थ मानसिक स्वार्थ म्हणजे सगळ्यांनी माझ्या मनासारखं वागलं पाहिजे आणि काही स्वार्थ म्हणजे काय की आपलं शरीर हे दुसऱ्यासाठी किती खर्ची घालावं हे माणसं विचार करून वागतात म्हणजे पटकन दोन पिशव्या उचलायच्या झाल्या तर चार माणसातला एकच माणूस पटकन पुढे अगदी बघतो आपण दुसरी दोन माणसं जरा मागे राहतात करत आहे ना कोणीतरी हा काही स्वार्थ आहे की पटकन आपण मदतीला दोन पावलं पुढे जातो का का आजूबाजूला बघतो की हा दुसरं कोणीतरी करत असेल तर करू दे हा ही अशा हे सगळे तुम्ही तुमचं अवलोकन करायचे प्रत्येक गोष्टीचं अवलोकन करायला पाहिजे की कुठे आपण आपलं शरीर हे दुसऱ्याच्या मदतीसाठी जर खर्ची पडलं ना तर ती भगवंताची सेवा तुम्हाला ते करावं असं वाटत नाही याचा अर्थ तुमच्या मनामध्ये दे देहबुद्धी आहे तिथे आपली काही उपासना खर्ची काही एकानी विचारलंय दादा प्रश्न असा की आपण साधना करतोय उपासना करतोय त्याचं एक पुण्य आपल्या किंवा त्याचं एक काहीतरी बळ आपल्या पाठीशी असतं मग मला अमुक एक व्यक्तीला मदत करावीशी वाटली त्याचे प्रारब्ध भोग कमी करताना मला काही त्यात करता आलं तर ते प्रारब्ध भोग आपल्यावर येतात आपली उपासना खर्ची पडते किंवा त्याचं दैवत वेगळं असताना सुद्धा मी जर का हा माझ्या उपास्य उपास्यदैवताला किंवा माझ्या सद्गुरूंना त्रास देतोय का असा एकांचा प्रश्न आहे नाही दुस ह्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की तुमची उपासना खर्ची पडते काय होतं ह्याचा तुम्ही विचारच करू नका जर सद्गुरूंना तुम्ही प्रार्थना करताय एखाद्या व्यक्तीसाठी आज मग संतांनी काय म्हणायचं संत सद्गुरु आपल्या सगळ्यांसाठी सारखं परमेश्वराकडे प्रार्थना करत असत तर तसं नाहीये तो सहज भाव आहे ना की भगवंताकडे प्रार्थना करणं कि सगळ्यांना सुख प्राप्त हो सगळेजण छान जगू देत आनंदाने राहू दे ह्या सृष्टीमध्ये जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती भगवंता तुझ्या कृपेनी आनंदात समाधानामध्ये राहू दे ही प्रार्थनाच आहे ना त्याने काही तुमची उपासना खर्ची पडत नाही घाबरू नका नाही आणि काही नाही आणि चांगल्या कामासाठी एखादा एखादी खर्ची पडली ना तर महाराज दुसरीकडनं भरून देतील ना कशाला त्याची काळजी करता आणि तुमचे दे काही प्रारब्ध भोग त्या व्यक्तीचे तुम्ही काही खेचत नाही त्या व्यक्तीला त्या ते ते भोगावं लागतं त्याच्यामुळे असंही काही नसतं आणि पुढचा प्रश्न काय की आपण महाराजांना त्रास म्हणजे आपल्या सद्गुरूंना त्रास त्रास देतोय दे का आता सद्गुरूंना त्रास देतोय का देवाला त्रास देतोय का तर तो त्याचं उत्तर हो पण आहे आणि नाही पण आहे म्हणजे कुठेतरी वाटलं पाहिजे की अरे मी माझ्या महाराजांना मी माझ्या सद्गुरूंना किती त्रास द्यायच पण ती आई आहे ना तर मी आईला त्रास देणार <laughs> तर द्या त्रास असं पण एक आहे की ठीक आहे सांगत राहा ते काही म्हणत नाहीत की कशाला तू सारखा सारखा माझ्याकडे येतोस त्यामुळे एकच अस भगवंत असा आहे आणि आपले सद्गुरू असे आहेत की जे त्यांच्याकडे आपण गेलो तर ते नाही म्हणत नाहीत आपल्याला की अरे तू का आलास ते म्हणतात ठीक आहे तू आलायच ना तुझं काळजीच गाठोड माझ्या इथे ठेव <laughs> तुझं काळजीचं गाठोड त्या रामापाशी ठेव तू मोकळा होऊन जा पण आपण काय करतो त्रास देतो म्हणजे काय करते पण स्वतःकडे घ्यायचं <laughs> आणि मग महाराजांना आपण सांगतो किंवा सद्गुरूंना सांगतो की अमुक अमुक घडवा अमुक अमुक असं होऊ दे अमुक अमुक तसं होऊ दे मग महाराजच म्हणतात ना की असं जर तुम्ही सारखं देवापाशी गेलात तर देवाला तुमच्यासाठी चोवीस तास राबावं लागेल <laughs> आणि म्हणून देवानी तुम्हाला सत्सद्वेग बुद्धी ही दिलेली आहे जी इतर योनींमध्ये नाहीये ती फक्त देवानी मनुष्याला <laughs> दिलेली त्याच्यामुळे कुठेतरी त्याचा, कुठे तरी त्याचा सद्गुरु आणि परमेश्वरी तत्व ह्यांनी आपल्याला जी बुद्धी दिलेली आहे ती जागृत कधी राहते तर स्मरणामध्ये नामाच्या स्मरणामध्ये नामस्मरणात ती जागृत जागृत राहते मग महाराज म्हणतात तसं की हातनं सत्कर्मच घडणार आहे मग दुष्कर्म घडलं नाही की त्याच्या कर्मविपाक हे प्रारब्ध भोग भोगण्याचं हे तुमच्या येणार येणार पुण्य जेवढं करत जाल जेवढं सत्कर्म करत जाल त्याचं कर्ते पण स्वतःकडे घेतलं तर तेही फळ भोगायला यावं बरोबर म्हणजे आज जेव्हा आपण चांगली परिस्थिती चांगली आर्थिक परिस्थिती चांगली सामाजिक परिस्थिती कामाच्या ठिकाणी तुम्हाला मिळणारा मान सन्मान हे सगळं जेव्हा तुम्ही भोगत असताना तेव्हा असं समजा की पुण्यसंचय कमी होत असतो कारण भोगायला दिलंय ना उत्तम सगळं उत्तम सगळं पुण्य कमी कमी होत असत त्याच्यामुळे भोग भोगताना सुद्धा म्हणजे महाराज म्हणतात तसं गाद्या गिरद्यांवर लोळा पण भगवंतानी मला हे दिलंय उद्या जमिनीवर झोपायची वेळ आली सतरंजीवर झोपायची वेळ आली तरी सुद्धा मी ती भगवंताची इच्छा म्हणून मानीन अशा पद्धतीने आपल्या मनाचा भाव पाहिजे की आज श्रीखंडपुरी खायला मिळतेय ना ठीक आहे महाराजांची कृपाय सद्गुरूंची कृपाय पण उद्या भाजी भाकरी खायची वेळ जरी आली तरी सुद्धा मी त्यांच्याच इच्छेनी तो भोग भोगीन त्याच्यामुळे पाप पुण्य ह्या सगळ्या गोष्टी सद्गुरूंच्याकडे तुम्ही देऊन टाका त्याचा विचारच नका करू की ह्याने काय होणार त्याने काय होणार ते सगळं नैसर्गिकरित्या सद्गुरू घडवत जातील महाराज म्हणतात ना की तुम्ही फक्त नाम घ्या फक्त नाम घ्या तुम्ही आता जे म्हणलात की उत्तम परिस्थिती आहे म्हणजे पुण्यसंचय कमी होतोय तुमचा तर त्यावेळेला उलट उपासना उत्तम करा अजून तुम्ही म्हणजे ते परत आणि त्याच्या पुढे जाऊ नका त्याच्या पुढे जाऊन त्याच्या पुढे जाऊन पापकर्म घडत नाही आणि पुण्य कर्म घडलं तरी सुद्धा त्याचं करते पण आपल्याकडे येत नाही बरोबर ते भगवंताकडे दिलेलं असत हो मग जेव्हा ते दोन्ही एका पातळीवर येत ना तेव्हा मुक्तता होते बरोबर नाहीतर पुन्हा जन्माला यावं लागत बरोबर आहे संतांचं किंवा सद्गुरूंच हे कस अशा अवस्थेवर आलेलं असतं की पाप पुण्य ह्या सगळ्याच्या पलीकडे सद्गुरु तत्व जाऊन आनंद उपभोगताना सगळं ऐहिक सुख उपभोगताना किंवा दुःख कारण ते सवत विसरूच नका कारण सद्गुरु का सद्गुरु, सद्गुरु तत्व म्हणजे फक्त सत्कर्म पण महाराज म्हणायचे तस रामाच्यामुळे घडतं राम घडवतो रामाची इच्छा आपण महाराजांचं चरित्र सगळं वाचलं तर आपल्याला हे कळेल की कुठेही महाराजांनी असं म्हटलेलं नाही की हे माझ्यामुळे घडलेलं आहे अगदी बरोबर आहे लोक म्हणायचे महाराज हे कसं काय घडलं महाराज म्हणायचे राम करता राम रामाची इच्छा रामाची इच्छा रामानी घडवलं रामानी घडवलं तो आदर्श पाहिजे पाहिजे तर आता आपण अनुग्रह या विषयाकडे आता येऊया आणि अतिशय महत्वाचा प्रश्न एकांनी विचारलाय की समाधीवरून होणारा अनुग्रह व देव देहधारी सद्गुरू कडून मिळणारा अनुग्रह यात अंतर काय आहे आता अनुग्रह या विषयाच्या बाबतीत खूप शंका आहेत खूप लोकांना प्रश्न पडलेले आहेत सांगायचं तर पहिली शंका जी आहे ह्या प्रश्नाकडे मी थोडं नंतर येईन पहिली जी शंका आहे की साधन सुरू करताना गुरु करायचा अनुग्रह घ्यायचा आणि मग देवाचं नाव घ्यायला सुरुवात करायची का देवाच नाव घ्यायला सुरुवात करायची आणि मग सद्गुरु तत्व नंतर प्रवेश करेल तर महाराजांच्या तत्वज्ञानाचा आधार घेऊन आपण आता पुढे जाऊया की महाराज म्हणतात त्याप्रमाणे तुम्ही भगवंताचं नाम घ्यायला पहिलं सुरुवात करा पहिल्याच दिवशी जाऊन गुरु करणं हे पहिलं डोक्यातनं काढून टाका कारण गुरु करण हे काहीतरी एक गोष्ट बसली आहे डोक्यामध्ये जाऊन की आपल्याला उपासना करायची आपल्याला साधन करायचं आहे म्हणजे मग आपण पहिला गुरु करायला पाहिजे किंवा अनुग्रहित नाही म्हणजे आपण काही करू शकतो म्हणजे गुरु करायला पाहिजे पहिलं हे डोक्यातनं काढून टाका गुरुतत्व सद्गुरुत तत्व, नंतर येणारे प्रवेश करणार आहे महाराजांच्याच तत्वज्ञानाचा आधार घेऊन आपण सांगतोय की पहिलं तुम्ही भगवंताचं नाम घ्यायला सुरुवात करा तुम्ही घोषा लावा नामाचा सपाटा लावा असं महाराज सपाटा लावा सुरू करा नाम घेणं सुरू करा ज्या परंपरेमध्ये तुम्ही आहात ना त्यातलं सद्गुरु तत्व येईल तुमच्या पाशी mm -hmm. आणि मग महाराजांच्या सत्तेनी सद्गुरूंच्या सत्तेनी सद्गुरूंच्या प्रचंड प्रखर अशा साधने त्यांना त्यांच्या सद्गुरूंकडनं ते मिळालेलं असत त्यांच्या सद्गुरूंनी परमसद्गुरूंनी परात्पर गुरूंनी पुढच्या पुढच्या तत्वाला तो अधिकार असतो अनुग्रहाचा किती पिढ्यान पिढ्या मागे म्हणजे परंपरा ज्याला आपण म्हणू सद्गुरु तत्वाच्या परंपरांमध्ये सिद्ध झालेलं असतं ते नाम खर इतक्या प्रखर साधना या सर्व सद्गुरु तत्वांनी केलेल्या केले आपण पामर दिन माणस आपल्याला ते असं सहज प्राप्त होत आणि म्हणून आपल्याला त्याची जेवढी जाणीव राहायला पाहिजे जेवढी त्याची हे कळायला पाहिजे ते आपल्याला दुर्दैवाने कळत नाही पण महाराजांच्या सद्गुरूंच्या सत्तेनी त्यांनी प्रखर साधना करून जे नाम सिद्ध केलेलं आहे ते नाम आपल्याला जेव्हा ते देतात तर जे नाम आपण पूर्वी घेत होतो ना आता सिद्ध झालेलं तेच नाम जेव्हा सद्गुरूंकडनं परत मिळतं तेव्हा त्या नामाचं वर्तुळ पूर्ण होत आणि आता अधिकाधिक साधन मार्गावर तुम्ही त्यांच्या आधिपत्याखाली नामस्मरण तुमचं चालतं चालत। कारण इतके दिवस तुम्ही नाम घेत होतात एखाद्या आवडीच्या देवाचं पण सद्गुरु तत्व पाठीशी नाहीये ना। तर हे म्हणजे काय आहे की भगवंतापर्यंत तुम्ही पोचाल पोचणार नाही अशातला भाग नाही mm -hmm. पण सद्गुरु हा तुम्हाला आयुष्यामध्ये mm -hmm. तो, तो पाठीराखा त्याने तुमचा हात धरून तो तुम्हाला मार्गक्रमण करण्यासाठी मार्ग तो तुम्हाला चालवतो अक्षरशः त्याच्यामुळे पुढच्या टप्प्यामध्ये तो अनुग्रह होतो तो सद्गुरु देतात अनुग्रह सद्गुरूंनी देणं आणि अनुग्रह तुम्ही घेणं ह्याच्यात जमीन आसमानाचा तो पण त्याच्यामुळे पहिल्यांदा हे डोक्यातनं काढून टाका कि आम्हाला साधन करायचंय म्हणजे आम्हाला गुरु करायला पाहिजे आणि मग आम्ही कुठला तरी अनुग्रह अनुग्रह कुठ म्हणजे एखाद्या स्थानी जाऊन आम्ही अनुग्रह घेतला सद्गुरु तत्वाचा अनुग्रह झाला आम्हाला एखादा मंत्र मिळाला आणि मग आम्ही तो मंत्र म्हणायला सुरुवात केली आणि हेच असंच व्हायला पाहिजे हे पहिलं डोक्यात काढून टाका जो तुम्हाला भगवंताचं नाम घेण्याची अंतप्रेरणा होते ना ते नाम तुम्हाला सद्गुरूंपर्यंत नेऊन पोहोच okay. आणि मग सद्गुरु तत्व तुमच्या आयुष्यामध्ये येईल तुम्हाला नाम देईल तुमच्या उपास्य दैवताचं आणि मग ते नाम तुम्ही त्याच्या सद्गुरूंच्या अधिपत्याखाली ते करायचे त्याच्यामुळे आता मी पुढच्या प्रश्नाकडे येतो की देहधारी गुरुंकडनं सद्गुरूंकडनं नाम घेणं आणि समाधी स्थानावर नाम घेणं ह्याच्यात काय फरक आहे तर महाराजांनी असं सांगितलंय की ह्याच्यामध्ये काहीही फरक नाहीये आपण मी सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण अनुग्रहाविषयी जे काही बोलतो आहे ते महाराजांच्या तत्वज्ञानाचा आधार घेऊनच बोलतोय हे ज्ञान माझं नाही आहे महाराजांनीच सांगितलंय की समाधीवर जो अनुग्रह होतो आणि जीवित सद्गड होतो ह्याच्यात अनुग्रह म्हणून त्यात काही फरक नाहीये पण महाराज पुढे जाऊन थोडस सा सांगतात काय सांगतायत आपल्याला महाराज की आता काळ असा राहिलेला आहे काळ असा झालाय म्हणजे जो तसा राहिलेला नाहीये की हे महाराजांनीच सांगितलेलं मी सांगतोय की एक तर पहिल्यांदा अशी मानसिक अवस्था असते की आमचा देवावर विश्वास आहे पण सद्गुरु तत्वावरच आमचा विश्वास नाहीये अशी तुम्हाला माणसं पहिली समाजामध्ये सापडतील बरोबर आपण एखाद्या माणसाला देवाधर्माचं करणारा असं म्हटलं जरी तरी त्याच्यात सुद्धा तुम्हाला भेद सापडतील की एखादा माणूस म्हणतो की नाही मी देवाला मानतो मी देवतेला मानतो त्याच्याकडनं त्या उपासना मार्गाला मी मानतो पण मी सद्गुरु तत्वाला मानत नाही अशी सुद्धा माणसं आहेत समाजामध्ये त्याच्यामुळे पहिल्यांदा आपला सद्गुरु तत्व म्हणून काही असतं ह्याच्यावर विश्वास, विश्वास बसणं वास कठीण हे महाराजांनी सांगितलेलं आहे ठीक आहे पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला तो विश्वास उत्पन्न झाला मनामध्ये की हो सद्गुरु तत्व म्हणून हे आहे की जे आपल्याला उपास्यदैवताची ओळख करून देतं आणि आपल्याला आत्मस्वरूपाची ओळख करून देतं परमात्म स्वरूपाची ओळख करून देतं आपले गाठ घालून देतं भगवंताबरोबर हे तत्व आहे हे पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला कळलं पुढच्या टप्प्यामध्ये आता जीवित जरी व्यक्ति सद्गुरु जरी आपल्याला व्यक्तिरूपाने सापडला तरी सुद्धा ते तत्व आपल्याला हाती लागलं गवसलं ला। तरी सुद्धा त्या सद्गुरु तत्व हे देहामध्ये असल्यामुळे विश्वास बसणं कठीण असत की हे माझे सद्गुरू आहेत आणि माझ आता पूर्णपणे आयुष्याची शरणागती त्यांच्यापाशी विश्वास बसणं कठीण असत आणि तिसऱ्या ह्याच्यामध्ये की तो विश्वास बसला आपला त्यांची देहानी आपल्याला संगत किती लाभणार mm. किती लाभणार आपल्याला खूप कमी लाभते देहानी संगत त्या सद्गुरूंची महाराजांनी सांगितलेलं आहे मग आपला कुठलाही मानसिक गोंधळ भविष्यामध्ये उपासनेच्या बाबतीत होणार नाही ह्याची mm. दक्षता घेऊनच अनुग्रह घ्या oh. नाही तर महाराजांनी सांगितलंय की तुम्ही समाधी स्थानी जा जे सद्गुरु तत्व होऊन गेलेलं आहे जे सद्गुरु तत्व होऊन गेलेलं आहे ज्यांनी अवतार कार्य आपलं संपूर्ण झालेलं आहे जे भगवंताकडे तत्व पूर्णपणे भगवंत स्वरूप झालेलं आहे अशा भगवंताच्या समाधीच्या इथे जाऊन नाम घ्या देहामध्ये असणाऱ्या सद्गुरूंकडनं घेतलेलं नाम आणि समाधीवर घेतलेलं नाम ह्याच्यात काही फरक नाही ते सारखंच आहे हे महाराजांचं सांगणं आहे आता तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हणलात की अनुग्रह घेतलात तुम्ही कि तिथे तुम्हाला समाधान शांतता मिळायला पाहिजे पण अनुग्रह घ्यायला पाहिजे या गडबडीत काही वेळेला लोक का आधी अनुग्रहित होतात होता। आणि मग नंतर त्यांना असं वाटायला लागलं मला आधी आवड एका दैवताची होती मी अनुग्रह एक वेगळाच घेतलाय आता मला त्यातनं काहीच मिळत नाही आता मी अजून काय करू अजून मला दुसरीकडे जावं असं वाटतंय तर मग दोन ह्याच्यामध्ये थोडेसे हे आहेत की सगळ्यात पहिल्यांदा काही वेळेला घाई करून सुद्धा अनुग्रह घेतला जातो म्हणजे कसं की कोणीतरी सांगतं की नाही नाही तू अनुग्रह घे पहिला महाराज कर सद्गुरूंचा तू अनुग्रह घे कोणीतरी मित्र सांगतो मैत्रीण सांगते कोणीतरी नातेवाईक सांगतो घरात कोणीतरी सांगतो गैर नाहीये त्याच्यामध्ये पण तुमची ती भावना तयार आहे का तुम्हाला त्या तत्वाविषयी हे माझे सद्गुरू आहेत ही भावना पहिली मनामध्ये इतकी प्रबळ व्हायला पाहिजे की नुसतं बघितलं तरी सुद्धा डोळ्यामध्ये पाणी यायला पाहिजे नुसतं त्यांच्याकडे बघितलं तरी मन असं गलबल पाहिजे तर ते तुमचे सद्गुरू आहेत mm. मग बाकी सगळं सगळीकडे डोकं टेकायचंय आपल्याला पण सद्गुरु तत्वाचा शोध घ्यायचा आहे तो असा घ्यायचा की कुठे माझ शेवटचं ठिकाण आहे mm. म्हणजे प्रचंड अशी काही अवस्था मनामध्ये तुमच्या व्हायला पाहिजे किंवा अगदी व्यवहारामध्ये अगदी इतकी काही वाईट परिस्थिती समजा उत्पन्न झाली तर कोणाचं नाव घेऊन ओरडाल कोणाचं नाव घेऊन ओरडाल तुम्ही mm. कोणाला हाक माराल कोण समोर येईल की आता मला ह्यांच्याशिवाय काही दुसरीकडे तरणोपाय नाही तो चेहरा कोण समोर येतो हे शोधा मग स्वामी समर्थ समोर येत आहेत का शंकर महाराज समोर येत आहेत का साईबाबा समोर येत आहेत का गजानन महाराज समोर येत आहेत का गोंदोलेकर महाराज समोर येत आहेत का समर्थ माऊली समोर येते ज्ञानेश्वर माऊली समोर येते कोण समोर येत आहे शोध घ्या त्याचा शोध घ्या आणि ते तुमचे सद्गुरू आहेत ह्याची मनामध्ये खुणगाड बांधा आणि मग त्याला शरण जा पूर्णपणे बरेच आई वडील मुलं लहान असताना अनुग्रह सद्गुरूंचा घडवतात मुलांना आणि कित्येक जण मला येऊन हे सांगतायत कि लहानपणी अनुग्रह झालाय पण दादा तो माझा मुलगा आता सद्गुरूंच्या स्थानीच येत नाहीये तो म्हणतो की नाही मला काही ते वाटतच नाहीये मनामधन तर म्हणून मी मगाशी जसं सा सा सांगितलं तसं की ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव त्या त्या व्यक्तीला त्याची स्वतःची व्हायला पाहिजे तुम्हाला असं वाटतं कि कि का कित्येक जण मला येऊन हे म्हणतायत की आम्ही घरातल्या सगळ्यांना अनुग्रह आमचा झालेला आहे सद्गुरूंचा का तर सद्गुरूंनी आमचं रक्षण करावं सद्गुरूंचं आमच्याकडे लक्ष असावं पण दुसरा प्रश्न मनाला विचारा की समजा एखाद्याचा अनुग्रह झालेला नाही आहे तर म्हणून महाराज रक्षण नाही का करणार अनुग्रह व्हायला वेळ यावी लागते ना वेळ यायला पाहिजे स्वतः महाराजांच्या चरित्रामध्ये हे लिहिलेलं आहे महाराजांच्या ह्याच्यामध्ये आपण वाचलेलं आहे की महाराजांनी स्वतः काही जणांना असं सांगितलंय की अजून तुझे अनुग्रह बाळा वेळ यायची आहे ती योग्य वेळ आली की मी तुला अनुग्रह देईन त्याच्यामुळे असं घाई करू नका आणि असं हे करू नका की पहिला अनुग्रह व्हायला पाहिजे मग मी नाम घ्यायला सुरुवात करीन असं नाहीये एकानी प्रश्न विचारलाय की आम्ही सगळे महाराजांचे अनुग्रहित आहोत आणि आमच्या मुलांना त्या सगळ्याची आवड आहे पण मुलं लहान असल्यावर त्यांना ती आवड आहे म्हणून द्यावा तो भाग आहे की आपल्याला आवड आहे सगळं मान्य आहे पण ती व्यक्ती थोडी मोठी होऊ दे तुमची मुलं लहान असतील ना तर ती थोडी मोठी होऊ देत आध्यात्मिक पातळीवर थोडीशी त्यांना समज येऊ देत ती जर समज लहानपणीच जागृत झालेली असेल आणि ती व्यक्ती छोटी आहे वयानी पण म्हणते नाही मला महाराजांकडे घेऊन चल मला महाराजांचा अनुग्रह हवाय तर जरूर द्या जरूर मुलाला घेऊन जा पण ते त्या मुलाला सांगू देत ते त्या मुलाला सांगू देत तुम्ही नका म्हणू की आवड आहे म्हणजे आता त्या मुलाला सांगू देत की नाही मला महाराजांच्याकडे जायचंय मला अनुग्रह हवाय ती व्यक्ती सांगेल वयावर जाऊ नका पूर्वजन्मातलं महाराजांशी काहीतरी नातं असतं ना आणि कदाचित त्या महाराजांना पुढच्या जन्मात त्याला अनुग्रह द्यायचा असेल त्याच्यामुळे ती व्यक्ती जेव्हा पुढच्या जन्मामध्ये येते तेव्हा ती लगेच आई वडिलांना म्हणणार की मला अनुग्रह महाराजांचा तुम्ही घेऊन चला म्हणजे त्या सद्गुरूंचा मला त्या सद्गुरूंच्या स्थानी घेऊन चला कारण मला ती अंतर्गत ओढ वाटते ती ओढ जोपर्यंत म्हणजे तो मुलगा लहान आहे मोठा आहे किंवा घरातली कुठलीही मंडळी कोणीही म्हणजे तुम्ही जर उपासना मार्गावर असाल तर सद्गुरु तत्वाची ती ओढ तुमचं हृदय उचंबळून येणं तुमचं मन उचंबळून येणं तुम्हाला अश्रूंच्या धारा लागणं तुमच्या अंगावर रोमांच उभं राहणं हे सगळं त्या सद्गुरुस्थानी गेल्यानंतर तुम्हाला अनुभवायला जर कधी यायला सुरुवात झाली ना तर समजा की आणि संकट काळी कोणाला हात मारण दोन खुणा आहेत दोन खुणा आहेत कोणीतरी एक युक्ती सांगा म्हणून सांगितलं सर दोन तो तो खुणा म्हणजे ही जबरदस्त संकट आलंय समोर आता मला उपायच नाहीये शरण जाण्याशिवाय तर कुठल्या दैवताला हाक माराल आणि कुठल्या सद्गुरूंना हाक माराल ते तुमच सद्गुरुस्थान आणि ते सद्गुरुस्थान तुमच्या आयुष्यामध्ये येईल बा थोडं धीर धरा मनाची भावना शंभर टक्के अशी व्हायला पाहिजे की नाही आता हे माझे सद्गुरू आहेत जे काही जगातलं आहे ते सगळं ह्यांच्या पायापाशी आहे मी आता ह्यांच्याकडे गेलो की मला काहीही दुसरं मिळवायचं राहत नाही ही भावना जेव्हा दृढ होईल ना त्यावेळेला समाधीस्थानी जा देहामध्ये असणाऱ्या कुठेही जा फरक काही नाहीये पण एकदा तिथे गेल्यानंतर मग तुमच्या मनामध्ये अशी भावना उत्पन्न व्हायला नाही पाहिजे की मी ह्या स्थानी सद्गुरूंच्या स्थानी आलोय तरीही मला काही वर्षांनंतर मला काही वाटतच नाहीये मला काही तो भावच मनामध्ये येत नाहीये मग त्याला त्या अनुग्रहाला काही अर्थ नाही राहत अजून एकानी जो आपल्याला प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर तुम्ही आता दिलंच दादा की अनुग्रहित नाही पण नामस्मरण जरूर करतोय तर कधी ना कधी त्याचे त्याला सद्गुरु भेटतील भेटणार नक्की भेटणार आणि आता एक जणांनी असं विचारलंय की माझे सद्गुरू एक आहेत पण त्याच परंपरेतल्या दुसऱ्या सद्गुरूंची अनुभूती मला येते तर हे काय हा भाग म्हणजे अगदी खूप नैसर्गिकरित्या घडतो की जेव्हा तुम्ही साधन मार्गावर असताना तेव्हा सगळी सद्गुरु तत्व जागृत असतात yes. म्हणजे एक तुमचे सद्गुरु असतात त्यातले yes. पण बाकीची सगळी गुरुतत्व ही जागृतच असतात आणि त्यांचं तुमच्याकडे लक्ष असतं सगळ्यांचं तुमच्याकडे लक्ष असतं त्याच्यामुळे hmm. तुम्हाला ध्यानामध्ये तुम्हाला मानस पूजेत की कुठलंही सद्गुरुतत्व येऊन तुमच्याकडनं सेवा घेऊन जाईल आपल्याला हा अनुभव सगळ्यांना येतो म्हणजे अचानक म्हणजे आपण करतोय आप एखाद्या विशिष्ट सद्गुरु तत्वाची उपासना किंवा अगदी समजा महाराजांची मानस पूजा करतोय अचानक पटकन आपन, स्वामी दिसतील मग आपण आपला भाव असा पाहिजे अरे आज स्वामी तुम्ही आलात चला स्वामींची पण मानस पूजा घेऊन जातील स्वामी त्यांना पाहिजे ते तुमच्याकडनं मानस पूजेत किंवा तुम्ही स्वामींच करत असाल आणि तुम्हाला शंकर महाराज समोर येऊन प्रकट झाले अरे शंकर महाराज म्हणजे स्वामीचे स्वामी शंकर महाराज सगळं एकच आहे त्याच्यामुळे सगळं गुरुतत्व एकच असतं कोण येईल तुम्हाला आशीर्वाद द्यायला काही सांगता येत नाही त्यांना फक्त एवढं आवडतं की तुम्ही साधन मार्गावर आहात तुम्ही प्रामाणिक आहात तुमचा भाव शुद्ध आहे तुमचं अंतकरण शुद्ध करण्याचा तुम्ही प्रयत्न करत आहात आचरण शुद्धीचा प्रयत्न करत आहात सद्गुरु तत्व भयंकर प्रेम करतं लाड करत त्याच्यामुळे सद्गुरु आईच असते त्यांना प्रेम सगळ्यांना प्रेम असत सगळ्यांना प्रेम असतं कोण तुम्हाला येऊन काय सूचना देतील <laughs> काही सांगता, सांगता नाही मग आपण म्हणायचं माऊली दुसऱ्या माऊलींच्या सद्गुरुमाऊली सद्गुरु माझ्याशी बोलली आणि कोणाच्याही मुखातन बोलू शकतात असं काही रामकृष्ण फरम याच्यावरचा एक दाखला आहे की तसा तेच त्याच्यामुळे तेच, आपण कोणाच्याही मुखातन महाराज तत्व आपल्याशी बोलू शकतं तुम्हाला ध्यानामध्ये दुसरं तत्व येऊन पण मार्गदर्शन करू शकतं सगळं तत्व एकच असतं आणि काही पण भाग येत नाही की कि स्तोत्र किंवा मंत्र एखादा छोटा आहे का मोठा आहे नाही आता एकाने विचारलंय स्तोत्र मंत्र किंवा तीर्थयात्रा ग्रंथ वाचन वाचन तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना ह्या तुम्हाला अनुसंधान टिकवण्यासाठी उपयोगी पडतात किंवा जर तुम्ही काही कामिक उपासना करत असाल तर त्याने तुमचं काम होईल व्यवहारा व्यवहारात म्हणजे असतात अनेक मंत्र की एखादी व्यक्ती आजारी आहे बरं होण्यासाठी काही एखादा मंत्र असतो किंवा रामरक्षा हा ते तर हे आहे संरक्षण संरक्षण कवच आहे रामरक्षेमुळे सर्व अवयवांचं हे होतं आजार त्यातनं दूर होतात म्हणजे अनेक सगळ्या गोष्टी आपल्याकडे आपल्या शास्त्रामध्ये अनेक गोष्टींचा शक्तीची उपासना आहे म्हणजे आपण असं हे करत नाही आपले डॉक्टरी इलाज एकीकडे चालूच चालूच तो भाग वेगळाच आहे पण ह्या सर्व गोष्टी काय करतात तर मनाची ताकद वाढवतात बल देतात आपल्याला बळ देतात आपण अनुसंधानामध्ये राहतो त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी अनुसंधान टिकवण्यासाठी आपल्याला उपयोगी एक नामस्मरणाची बैठक असली नामस्मरणाचा अनुसंधान राहण्यासाठी ह्या सर्व गोष्टी आपल्याला कारण दैवताचं प्रेम त्याच्याविषयीची निष्ठा श्रद्धा ह्या सर्व माध्यमात मग सतत वाढत असते आणि देवाला सुद्धा निरनिराळ्या पद्धतीने त्याची भक्ती केलेली आवडते म्हणून ते नवविधा भक्तीचे हे ना <laughs> त्याला वंदन भक्ती आवडते कुठे अर्चन भक्ती आहे पादसेवन भक्ती आहे सख्य भक्ती आहे निरनिराळ्या आहे श्रवण आहे कीर्तन आहे नामस्मरण आहे मग सगळ्यात श्रेष्ठ महाराजांनी नामस्मरण सांगितलेले पण म्हणून सर्व भक्तींचा मेळा आहे तो मग त्या सगळ्या भक्तींचा चांगलं हा चांगलं ऐकणं चांगलं कीर्तनाला जाणं ही सुद्धा उत्तम तुम्हाला चांगलं श्रवण करता येईल ते श्रवण करणं चांगलं वाचणं काहीतरी या सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुसंधान टिकवून ठेवणं भगवंताची उपासना आपल्याकडनं निरनिराळ्या मार्गाने होत राहते आणि त्याची एक आस्तिक्य भाव मनामध्ये राहतो जागृत राहतो व्यापक ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकाच एक नाही तर मनुष्य करत राहिला तर आपल्याला तेही नाही महाराज सांगतात की सगळ्या अनुषंगाने तुम्ही आ, हे करत भक्ती रहे, करत भक्ती करत राहायची देवाची थोडक्यात ते मुख्य सगळं त्याला सगळं करा सगुण भक्ती करा निर्गुण हे करा सगळं करा सर निरनिराळ्या मार्गाने आत्मशुद्धीमध्ये सगळ्यापासूनच आपण निर्गुणाकडे निरनिराळ्या मार्गाने जाऊ शकतो आता एक अजून प्रश्न असा आहे दादा की एकांना उपासना उत्तम चालली आहे पण त्यांनी वैराग्य बुद्धी वाढतीये विरक्ती येते एखाद्या तीर्थक्षेत्री जाऊन राहावं तिथे आपल्या सद्गुरूचा शोध घ्यावा हे सगळं करत असताना जेव्हा आपण प्रपंचात आहोत तेव्हा आपल्याला प्र इतर माणसांचे जे विचार आहेत किंवा त्यांचं जे वागणं आहे ते पटत नाहीये आपल्याला तर वेगळ्या मार्गावर जायचंय प्रपंच तर वेगळं सांगतोय याच्यात त्यांची मानसिक ओढाताण होते तर त्यांनी काय करावं हो? कसं आपला सद्गुरु शोधावा आणि कसं यातनं मार्ग काढावा या हो? दोन गोष्टीत एक म्हणजे महाराज म्हणतात तसं प्रपंचामध्ये राहूनच परमार्थ करायचा आहे हा एक भाग परत महाराजांनी सांगितलं म्हणजे या प्रपंचाविषयी आपण पुढे चिंतनाचा वेगळा भाग करणार आहोत पण त्या अनुषंगाने हे आलंय म्हणून तुम्हाला सांगतो की प्रपंच करत असताना महाराज म्हणतात की तुम्ही प्रपंचामध्ये आहात असं दिसू दे फक्त पण तुमचं सगळं लक्ष भगवंताच्याकडे पाहिजे हा तुमच्या भाग बाजूनी झालेला भाग झाला म्हणजे आणि काय होतं खरोखरीच तो वैराग्य भाव म्हणा किंवा विरक्ती येते आणि प्रापंचिक उदासीनता वाढते आणि ती उदासीनता इतकी वाढते की आपल्याला प्रापंचिक गोष्टींविषयी चार गोष्टीचे घरामध्ये थोडस एक ज्याला आपण म्हणतो ना की गॉसिप ह्या अंगाने बऱ्याच घरांमध्ये एक चर्चा झालेली असते दिवसभर त्याच्यात आपल्याला भाग घ्यावा असं वाटत नाही त्या लोकांच्या बरोबर कुठेही जावंस वाटत नाही म्हणजे लग्न कार्य सण समारंभ गेट टुगेदर किंवा कुठल्या तुमच्या काय पार्ट्या असतात किंवा ट्रिपला त्यांच्यावर हो कुठे ट्रीप कुठेही जावंस वाटत नाही जो माणूस साधन मार्गावर त्या विशिष्ट टप्प्यावर पोचलाय असं म्हणू आपण त्यांच्या बाबतीत आपण बोल दोन साधकांमध्ये इथे कुठेही भेद नाही सगळेजण साधन मार्गावरचे प्रवासी आहेत वेगवेगळ्या टप्प्यांवर असतात त्याच्यामुळे जो माणूस त्या विशिष्ट टप्प्यावर पोहोचलाय त्याची ती अगदी मानसिकता अशी तयार होते, होते। कि नाही मला काही हे करायचं कारण मी जर हे गेलो करायला तर मला त्यांच्या गप्पांमध्ये एकतर भाग घ्यायची इच्छा, इच्छा नाही इंटरेस्टच नाही इंटरेस्ट वाटत नाही ती लोक इतकं विषयांवर बोलत असतात की त्या विषयांमध्ये मला कुठलाही रस नाही कोणाची तरी निंदा तरी करत असतात कोणाच्या विषयी चेष्टा मस्करी करत असतात किंवा ती लोक एकमेकांची चेष्टा मस्करी करत असतात त्यात कुठेही भाग घ्यावा असा वाटत नाही काहीही करावं असं वाटत नाही ही अवस्था येते माणसांशी बोलावं असं वाटत नाही आपण मौनाकडेच जातो ही नकोच मला बोलण्याची इच्छा जाता होत नाहीये हे सगळं घडतं घरातल्या माणसांचा विचार केला तर त्यांना असं वाटतं की आपल्या घरामधली ही व्यक्ती आता आपली राहिलीच नाही कारण तिला कुठलाच आता रस वाटत नाही व्यवस्थित गप्पा पूर्वी जशा ती व्यक्ती मारत होती तसं काही नाही म्हणजे हिरिहिणी गप्पा मारत होती ती आता ती गप्पा मारण बंद झालेलं आहे आपापल्या आपण नाण्यामध्ये आपल्याच विश्वामध्ये एक साधन मार्गावरच्या त्या माणसाचं त्याच विश्व तयार होतं आपोआपच होतं तो त्याच्यामध्ये रंगून गेलेला असतो <laughs> तो त्याचे सद्गुरू त्याच नाम त्याचं दैवत चालूच असत ते हे घरातल्या लोकांना कळत कि हा माणूस आता आपल्यामध्ये जरी दिसत असला शरीरानी तरी तो मनाने नाही <laughs> <laughs> कारण बऱ्याचदा असं होतं की ती माणसं आपल्याला काहीतरी विचारतात आणि आपलं लक्षच नसत <laughs> आपण परत विचारतो काय मला विचारलंस मग आपली बायको किंवा हे असेल तर जोडीदार म्हणतो अरे मगपासून मी दहा मिनिटं या विषयावर बोलतो पण तुमचं लक्ष कुठे आहे तर हे सगळं होत मग असं वाटतं की आता आपण रिटायर्ड झालेलो आहोत आता आपल्या आयुष्याचा उरलेला सगळा काळ महाराजांच्या सद्गुरूंच्या सेवेत घालवायचा आहे मग नर्मदा परिक्रमेला जायचंय किंवा अमुक एखाद्या ठिकाणी जाऊन शांतपणे राहायचं आहे आता मुलगा असून ह्यांच्या किंवा मुलगी जावई नातवंड याच्यामध्ये आता मला नाही हे करायचं आहे अशी सुद्धा भावना मनामध्ये उत्पन्न होते सगळ्या भावना प्रामाणिकच आहेत ज्याच्या त्याच्या ठिकाणी त्यातनं आपल्याला सुवर्ण मध्ये काढावा लागतो म्हणजे कसा की आता समजा घरातल्यांना वाटतय कि अमुक, अमुक हॉटेलमध्ये जाऊन जेवायचंय जा जेवायला काहीही त्याने होत नाही मनातल्या मनात श्रीराम मना जयराम जय जयराम करायला बसायला तुम्हाला काय त्याला कोणी अगदी त्या पदार्थांचा आस्वाद घ्या सगळी सृष्टी भगवंतानेच उत्पन्न केली आहे घ्या आस्वाद त्याचा खाण्याची वासना नाहीये ना हे तपासून पहा म्हणजे साधकानी कसं करायचं सगळं करायचं सगळ्याचा आनंद घ्यायचा पण त्याच्यामध्ये आपण वासनेनी ते करत नाहीये ना वासनेनी तो विषय उपभोगायला जात नाहीये ना ह्याची कुणघाट मनाला जर एकदा पटली की माझ्या समोर अमुक पदार्थ आला नाही आला ठीक आहे मी माझी भूक भागवण्यासाठी हे जेवणार आहे त्यात माझी अन्नाची वासना म्हणून मी हॉटेलमध्ये जेवायला आलेलो नाहीये मी माझ्या घरच्यांबरोबर आलोय त्यांना बरं वाटावं म्हणून त्यांना आनंद मिळावा म्हणून जरूर जावं अगदी फिरायला जावं ट्रीपला जावं तिथे आनंद घ्यावा चार चांगली ठिकाणं बघावी सगळं करावं पण ते करत असताना मी भगवंताने उत्पन्न केलेल्या सुंदर सृष्टीचा अनुभव घ्यायला आलेलो आहे असं मानलं तर त्याने काय फरक पडतो आणि अजून त्याच्या पलीकडे जाऊन हे रोजच्या आयुष्यामध्ये जेवढं नैसर्गिकरित्या आपल्याला वागता येईल ना महाराजांना सहज वागणं फार आवडतं त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा उदासीनता येते हे मला मान्यच आहे म्हणजे आपण किती ठरवलं तर आपल्याला त्या लोकांच्या सारखं म्हणजे विषयामध्ये असणाऱ्या लोकांच्या सारखं तेवढं आपल्याला रमता येत नाही पण थोडाफार प्रयत्न करून तुमच्या मानसिकतेची जाणीव त्यांना पहिली करून द्यावी आणि त्यांनी पण ती रिस्पेक्टफुली घेतली पाहिजे आणि तुम्ही जर जा रिटायर झालेले असाल तर तुम्ही अगदी घरच्यांना असं म्हणू नका की आता मी घर सोडून कायमचाच मी निघून जातो तुम्ही नक्की म्हणू शकता की बाबा एक पंधरा दिवस मी जाऊन माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी सेवा करायला जाणारे किंवा मी नर्मदा परिक्रमेला जाणारे तीन महिन्यात किंवा सहा महिन्यामध्ये जसं तुम्ही पूर्ण पुर, करून याल की आम्ही काही यात्रेला जाणार आहे किंवा एखाद्या पारायणाच्या अनुष्ठानाला जाणार आहे तर तेवढे एक आठ दिवस तुम्ही नक्कीच जाऊ शकता आणि काही वेळेला तुम्हाला थोडस म्हणजे काय साधनेच एक हे वापरून पण तुम्हाला बळ वापरून ते करता पण आलं पाहिजे नाहीतर मग काय ना म्हणजे तुम्ही काहीच करू शकणार नाही कारण प्रत्येक वेळेला तुम्हाला तुमच्या घरातली मंडळी त्यांच्यासारखंच तुम्ही राहावं असं तुम्हाला खेचण्याचा सगळा प्रयत्न करतील करती। पण अध्यात्म मार्ग हा जगाच्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहण्याचा असल्यामुळे ह्याच्यामध्ये पहिली आपली घरातली लोक थोडीशी अस्वस्थ होतात जरूर होतात पण मग त्यांना थोडं सुवर्ण मध्य आपण काढू शकलो ना की आपली उपासना थोडी गुप्त वेगळ्या पद्धतीने ती केली त्यांच्याबरोबर थोडा वेळ आपण देऊ शकलो चोवीस तास आपल्याला नाही करता येणार थोडीशी प्रापंचिक उदासीनता येतेच हे अगदी कबूलच आहे पण त्यातनं थोडासा आपण काही आनंद शोधण्याचा प्रयत्न मध्यमार्ग काढला प्रापणची कर्तव्य व्यवस्थित पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि थोडासा चेष्टा मस्करी केली हास्य विनोद केला महाराजांना आवडत ते म्हणजे तुम्ही चेष्टा करायची नाही कळलं कर का म्हणजे त्यातला जो एक विषयाचा किंवा विकारांचा भाग आहे ना ती पातळी न ओलांडता आपल्याला जेवढं करता येईल तेवढं अगदी हास्य विनोद जरी अगदी केले आपण काहीतरी ते सगळं मनातल्या मनात अनुसंधान मना ठेवून करायचं अशुद्ध भावनेनी करायचं नाही काही शुद्ध भावनेनी करायचं सगळं तर okay. मग आपल्याला त्यातनं सुवर्ण मध्य काढता येतो काही गोष्टी यात्रेच्या ठिकाणी सद्गुरूंच्या ठिकाणी जाऊन जरूर कराव्या त्याची घरातल्या लोकांना कल्पना जरूर द्यावी की मी आता महिनाभर नाही मी महिनाभर जाऊन राहणार आहे संवाद आला कारण शेवटी आपण म्हणतो ना की परमार्थ हा सुद्धा एक प्रकारचा स्वार्थच असतो त्याच्यामुळे विषयांच्या स्वार्थापेक्षा शेवटी प्रत्येकाला आपली स्वतःची <laughs> उन्नती करून घ्यायची कारण तुमचा जन्मच त्याच्यासाठी झालेला आहे तुमचा जन्मच त्याच्यासाठी झाला आहे उद्धार होण्यासाठी जन्म झालेला आहे म्हणून तर सगळे संत म्हणतात ना की तुम्हाला जो मनुष्य जन्म मिळाला आहे तो तुमच्या स्वतःच्या उद्धारासाठी झालेला आहे तुम्हाला भगवंतानी तुमच्या स्वतःचा उद्धार करून परत त्याच्याकडे जाण्यासाठी तो तुम्ही जन्मा जन्माला आलेले आहात त्याच्यामुळे जन्माला आलात म्हणजे महाराज म्हणतात तसं प्रपंच आणि दोन परमार्थ दोन्ही नाणी एका नाण्याच्या दोन बाजू आहेत त्याच्यामुळे प्रपंच पण करायचा परमार्थ पण करायचा पण दोन्हीचा सुवर्ण मध्य गाठायचा आणि आपली एक दृष्टी भगवंताकडे ठेवायची आणि त्याच्यासाठी सद्गुरूंच सहाय्य होतं आपल्याला आणि म्हणून सद्गुरूंशिवाय तरुणोपाय नाही हळूहळू सगळ्या गोष्टी होतात आपल्याला थोडस पेशन्स ठेवायला पाहिजे थोडा धीर धरायला पाहिजे आणि मानसिक गोंधळ जे सगळे उडलेले आहेत ना ते पहिले तुम्ही शांत व्हा तुम्ही फक्त नाम घ्या बाकी कुठल्या गोष्टीचा काही विचार करू नका एकाने म्हटलेलं आहे ना की खूप आपण त्याचा विचार केला खूप आपण एखाद्या गोष्टीची चिकित्सा केली की आपण तर्क खूप लढवतो असं आहे का, का तसं आहे का अरे ठीक आहे काही का असे ना मनामध्ये तुमच्या मनातल्या मनात, मनात नामस्मरण चालू आहे मुखात नाम येते ना ही सद्गुरूंची कृपा आहे बाकी काही नाही छान मला वाटतं विनिता धनी आज आपल्याला सगळ्यांना समाधान होईपर्यंत सगळ्या प्रश्नांची उत्तर महाराजांची महाराज असतात माझं काहीच खरं बोलविता धनींनी आपण म्हणूया की, की सगळ्यांना खरोखर समाधान होईल अशी उत्तरं दिलीत आणि जाता जाता ते एका छान नोटवर आले की तेरा माळा आत्मशुद्धी हे तुमचं उद्धारासाठी आहे स्वतःचा स्वथा उद्धार आहे त्याच्यामुळे तो एक पाया आपण तयार करायचा आपल्या पवित्र आत्म्याभोवती जी काही अशुद्ध आवरण आपल्या देहबुद्धीमुळे विषय वा, वासना विकारांच्यामुळे शुद्ध आत्मस्वरूपा जे अशुद्ध सगळं मळब तयार झालंय ना ते मळब दूर करायचंय ती शुद्धी आहे आहे घ्यायचं मग त्या उद्धाराच्याच अनुषंगाने आपण त्यांना मगाशी तुम्ही सांगितलं की संतांचा जन्म कशासाठी होता संतांनी विश्व सुखी व्हावं यासाठीच केली आहे तर जगद्गुरू जे आहेत तुकाराम महाराज त्यांनी तर म्हटलेलंच आहे हे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायी न आवडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी असं म्हणून सर्व संतांना आपण नमस्कार करून आपण रामरायाला प्रार्थना करूया आपदा लोक रामराम भूयो भूयो जय श्री जय श्रीराम धन्यवाद जय जय श्रीराम जय श्रीराम